नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक एकच्या मागील बारा वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या सेट एक्झामसाठी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळून जाईल ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे असे विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात तुम्हाला इयरवाईज लिंक आणि इयरवाईज व्हिडिओ तिथं दिलेले आहेत तुम्ही फक्त इयरवाईज लिंकच्या खाली क्लिक करायचे आहे आणि व्हिडिओचं विश्लेषण ऐकायचं आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की मागील बारा वर्षाच्या ज्या काही प्रश्नांचं स्वरूप आहे ते तुम्हाला एकाच व्हिडिओ व्हिडिओमध्ये धावत्या आढाव्याच्या स्वरूपात कळून जावं तर अधिक वेळ येता आपण लगेच एक एक वर्षाची प्रश्नपत्रिका बघूयात ज्यामधील प्रश्नांचं आपण वाचन करूयात दोन हजार तेवीसला जी प्रश्नपत्रिका झाली होती त्या आप प्रश्नपत्रिकेमधील आपण सर्व प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे शिक्षक डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरात वापरतात स्मरण आकलन विमर्शी आणि मूलभूत तर समस्या निराकरण ही पद्धती शिक्षक विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये वापरतात म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर डॅश डॅश यांच्याकडून मिळालेले वर्गाध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते तर विद्यार्थी आणि पालक यांच्याकडचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे असते पर्याय सी नेक्स्ट स्वयं म्हणजे डॅश डॅश तर इथे स्वयंचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे तर स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे तर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी भूमिका पालन पद्धती आदर्श स्वरूपाची आहे जिला आपण रोल पे मेथड असं सुद्धा म्हणतो अध्ययन प्रक्रियेचे नियमन डॅश डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते तर अध्ययन प्रक्रियेचे नियमन हे आकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते पर्याय सी संशोधनाच्या ठाई डॅश डॅश असलीच किंवा असलेच पाहिजे अर्थात संशोधकाच्या ठाई काय असलं पाहिजे तर संशोधन अभियोग्यता पर्याय बी गुणात्मक संशोधनातील डॅश डॅशच्या नोंदी करणे या स्टीपन काढणे असं म्हणतात तर त्यास आपण म्हणतो चिंतनशील टप्पा पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन कोणते आहे तर ते आहे त्रुटी म्हणलं की आपल्याला लक्षात डायग्नॉस्टिक टेस्ट ज्याला आपण नैदानिक कसोटी म्हणू पर्याय बी जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम डॅश डॅश असेल तर विचन विचलनशीलतेचे योग्य परिणाम हे चतुर्थक विचलन असेल ज्याला आपण क्वार्टाईल डेव्हिएशन म्हणतो संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य कशावर ठरते तर संशोधन पत्रिकेचे ज्याला आपण रिसर्च जर्नल म्हणतो तर त्याचं मानक मूल्य जे आहे इम्पॅक्ट फॅक्टरवर ठरल्या जातं म्हणजे पर्याय बी त्यानंतर उतारा आहे तुम्ही या उतऱ्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला याची जी पी डी एफ आहे या प्रश्नपत्रिकेची या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ तुम्ही तिथं उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनल हे आपलं सेट नेट स्टडी एक तर डायरेक्ट टेलिग्राममध्ये सर्च करा सेट नेट स्टडी किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर या उतऱ्यावर आधारित प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर आहे ये संपूर्ण विधानबरोबर प्रश्न क्रमांक बाराचे दोन उत्तर दिलेली आहेत ये आणि सी प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक चौदाचं चा उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक पंधराची दोन उत्तर बी आणि सी त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण आस्था आस्थापनामध्ये सदस्याचं संप्रेषण तर त्याला आपण म्हणू अंतर्गत संप्रेषण पर्याय ये प्रेक्षक व यां ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅश डॅशवर परिणाम करू शकतो तर संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रेक्षक आणि ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक जर असेल तर संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर परिणाम होईल पर्याय सी त्यानंतर डॅशडॅशच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय तर डायरेक्टच तुम्हाला व्याख्या विचारली आहे तर ही व्याख्या आहे जी जी ब्राऊन यांची पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रभावी संप्रेषण हे या समीकरणाने दाखविता येते तर ते समीकरण आहे पर्याय एक मधलं त्यानंतर संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅ डॅस असं म्हणतात तर त्याला आपण म्हणू नॉईज किंवा गोंधळ पर्याय डी शून्य व एक या अंकांनी आठ बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये एक तीन वेळा व झिरो पाच वेळा येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे छप्पन्न पर्याय बी विश्लेषणासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तुम्ही जर तिथं जाऊन नुसतं दोन हजार तेरा खाली जरी क्लिक केलं त्या लिंकच्या तरी तुम्हाला या पन्नास प्रश्नांचं विश्लेषण अर्थात दोन हजार तेवीसच्या पन्नास प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळेल इयरवाईज आपण दोन हजार अकराच्या दोन प्रश्नपत्रिका दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा असं तेवीसपर्यंत प्रत्येक इयरचं अॅनालिसिस करणारे व्हिडिओ आपण चॅनेलला उपलब्ध आहेत तुम्ही मला फक्त या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथंसुद्धा पी डी एफ स्वरूपामध्ये पी डी एफ पण उपलब्ध आहे आणि अॅनालिसिस करणारा व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे क्वेश्चन क्रमांक बावीसचं उत्तर आहे डी क्वेशन क्रमांक तेवीस क्वेशन क्रमांक तेवीस इथं थोडासा सोडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय अजून विश्लेषण असा तुम्ही बघू शकता उत्तर आहे सी क्वेश्चन क्रमांक चोवीस पाण्याची टाकी आणि वेळ यावर आधारित आहे चार तास असं उत्तर मिळतं कॅल्क्युलेशन करून सोडल्यावर क्वेश्चन क्रमांक पंचवीस क्वेशन क्रमांक पंचवीस कॅन्सल केलेला आहे क्वेचन क्रमांक पंचवीस जो आहे तो परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सव्वीस तुलना आहे त्याचं उत्तर येईल बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तावीस तार्किक क्रम लावायचा आहे तुम्ही जर सीची निवड जर केली तर तुमचा क्रम बरोबर येतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे हे काय आहे तर हे प्रत्यक्ष आहे प्रत्यक्ष पाव पाहू शकतो आपण घोडा तृणभक्षक प्राणी म्हणून पर्याय ये उत्तर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणतीस तर्क व अनुमान फक्त ये बरोबर आहे फक्त ये बरोबर अर्थात एक त्यानंतर क्वेशन क्रमांक तीस वेन आकृतीवर आधारित आहे तर तुम्हाला विचारलं आहे लघु उद्योजक विवाहित आणि स्त्रिया याच्यासाठी परफेक्ट आकृती आहे पर्याय सीमधील त्यानंतर डी आयचे क्वेश्चन्स आहेत एकतीस आणि बत्तीस या सारणीवर आधारित आहे क्वेश्चन क्रमांक एकतीसचं उत्तर आहे ये इंजिनिअरिंग व तत्सम क्वेश्चन क्रमांक बत्तीसचं उत्तर आहे बी सतरा पॉईंट दोन टक्के क्वेश्चन क्रमांक तेहतीसचं उत्तर आहे डी चौवेचाळीस टक्के त्यानंतर वर्तुळाकृतीवर प्रश्न आहे अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढायचं आहे तर तो, तो कोण असणार आहे नव्वद अंशाचा म्हणजे क्वेश्चन क्रमांक चौतीसचं उत्तर असणारे नव्वद अंश क्वेश्चन क्रमांक पस्तीसचं उत्तर असणारे तीस अंश सॉरी तीस टक्के कारण आपल्याला शेकडेवारी विचारले त्याच्यानंतर आपल्याला आय सी टीचे प्रश्न आहेत पुढं एच टी एम एल या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार कोणता आहे तर एच टी एम एल म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजे पर्याय सी भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा यावर्षी सुरू करण्यात आली तर भारतामध्ये एकोणावीसशे पंच्याण्णवला इंटरनेट सुरू झालं म्हणजे पर्याय ए स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट उपयोगी ठरते तर युनिकोड आपल्या सर्वांना माहिती आहे युनिकोड उपयुक्त ठरतो म्हणजे पर्याय सी त्यानंतर पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप हे गुगलशी संबंधित नाही आहे म्हले सॉरी गुगलशी संबंधित आहे तर ते पूर्वी होतं तेज आता ते बंद आहे म्हणून परीक्षा विभागानं हा प्रश्न देखील कॅन्सल केला होता तेज अपेक्षित उत्तर होतं पण आन्सर कीमध्ये हा प्रश्न कॅन्सल केला त्यानंतर पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे तर तो आहे ई शोध सिंधू पर्याय बी ट्युटो प्रोटोकॉल च्या संदर्भानं आहे तर क्युटो प्रोटोकॉल हा वैश्विक वातावरण बदल च्या संदर्भानं आहे पर्याय डी त्यानंतर घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाईल तर तिला आपण सौर औष्णिक म्हणू पर्याय ए आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची आमापोवाड डॅश डॅशमुळे होते तर जलीय वनस्पतीची आमाप वाढ ही नायट्रेट आणि फॉस्पेटमधील वाढ यामुळे होते म्हणजे पर्याय सी खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो तर टू म्हणजे पर्याय ए टू आणि टू आपल्याला माहिती आहेत ॲसिड रेनची कारक त्यानंतर नेक्स्ट आहे महापालिकेचा ओला घनकचराचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते तर त्याला आपण म्हणू कंपोस्टिंग पर्याय ए मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या नावाने ओळखल्या जायच्या तर मोगल काळामध्ये त्या मदरसा नावाने ओळखल्या जायच्या पर्याय बी रुसा योजना ही प्रामुख्याने यासाठी आखलेली आहे तर रुसा आखली होती राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे पर्याय सी विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात असे म्हणतात तर त्याला म्हणतात पर्यावरणशास्त्र पर्याय सी सीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचविला आहे तर तो, तो सुचविला आहे अध्यापनाची तयारी करण्यासाठी म्हणजे पर्याय बी त्याच्यानंतर दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न स्वयं हा उपक्रम विकसित केला आहे तर तो तांत्रिक विषयासाठी मानवी विषयासाठी आणि व्यवस्थापन विषयासाठी म्हणजे वरील सर्व पर्याय डी ज्या विद्यार्थ्यांना सेट एक्झामच्या संदर्भानं अपडेट राहायचा आहे असे विद्यार्थी एकतर तुम्ही आमच्यामार्फत मार्फत टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टामार्फत आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्वांच्या लिंक दिलेल्या आहेत जर तुम्हाला व्हॉट्सअप कनेक्ट करायचं आहे तर अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला तुम्ही तुमचं नाव त्याचबरोबर जिल्ह्याचं नाव आणि सेट आज एक्झाम असं लिहून पाठवा तुम्हाला त्या परीक्षेच्या आम्ही अपडेट पाठवू शकतो जे विद्यार्थी यावर्षीच्या सेट एक्झामची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पेपर क्रमांक एकची सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे ज्या पेपरमध्ये आम्ही तुम्हाला पंधरा पी डी एफ पेपर व्हॉट्सअपला पाठवणार आहोत त्याची फीस असणार आहे पाचशे रुपये प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे विश्लेषण पण तुम्हाला देण्यात येईल पेपर मराठीत असणार आहेत कशी जॉईन करू शकता अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे तुम्ही करू शकता पाचशे रुपये फीस फोनपे गुगल पे नेम असेल वयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला या तारखेप्रमाणे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सात जानेवारी दोन हजार चोवीस चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या प्रत्येक डेटला तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला अकरा वाजता मॉर्निंगला पेपर पाठवण्यात येईल दुपारी दोन वाजता आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच डेटला तुम्हाला संध्याकाळी विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल तुम्ही हा व्हिडिओ नंतरही ऐकत असाल म्हणजे हे काही तारखा झाल्याच्या नंतर तर या अगोदर झालेले या तारखेच्या अगोदर झालेले पेपर तुम्हाला लगेच त्या दिवशी पाठवले जातील आता आपण पुढे सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला जो झालेला पेपर आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला झालेला जो पेपर क्रमांक एक आहे त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे बघा प्रश्न आहे आपला अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये चा अंतर्भाव होतो स्मरण अभियोग्यता मर्मदृष्टी सर्जनशीलता आता यामध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्मरण आणि मर्मदृष्टीचा आकलन पातळीमध्ये अंतर्भाव होतो नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन <coughs> मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ टिंबटिंब हा होय आता बालपण कुमारावस्था प्रौढावस्था आणि वृद्धत्व तर आपलं बरोबर उत्तर आहे कुमारावस्था पर्याय क्रमांक बी नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतो तर शंका समाधान करण्यासाठी नेक्स्ट आहे क्वेश्चन टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही तर दिग्दर्शन पद्धतीचा वापर करून आपण इतिहास हा विषय शिकवू शकत नाही पुढचा प्रश्न आहे आपला निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विशेष प्रमाणित तर निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे अप्रत्यक्ष श्रेयांकरणाचे प्रकार आहेत इनडायरेक्ट आहेत नेक्स्ट आहे की संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण हा आहे तर संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता आहे वक्तशीरपणा बुद्धिमत्ता संशोधनात मनापासून असणारी अभिरुची स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व तर सर्वात आवश्यक गुण हा आहे की ऑप्शन सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची नेक्स्ट क्वेश्चन आहे गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपा च्या नोंदी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात म्हणजे रिफ्लेक्टिव नोट्स जे आपण म्हणतो तर ते आहे की टिप्पणी काढणे मेमोईंग असं त्याला म्हणल्या जाते नेक्स्ट आहे शैक्षणिक संपादन हे चल श्रेणीवर मोजल्या जाईल तर कोणत्या श्रेणीवर मोजल्या जाईल तर आंतरश्रेणीवर जर आपण इंटरव्हल श्रेणी असं म्हणतो जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल तर ते आहे मध्यांक ज्याला आपण मीडियन असं म्हणतो संशोधन लेख रिसर्च पेपर आ, हा पुढं दिलं रिकाम जागा वर आधारित असतो प्राथमिक माहिती दुय्यम माहिती वर्णनात्मक माहिती केवळ एक केवळ दोन एक आणि दोन दोन आणि तीन तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक आणि दोन म्हणजे रिसर्च पेपर हा प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती यावर आधारित असतो पुढे अकरा ते पंधरा हे प्रश्न पॅसेजवर आधारित आहेत आपण पॅसेजची फक्त उत्तरं बघूया अकराचं उत्तर आहे ऑप्शन सी एकमेवा एक मेकवा द्वितीय एकमेव द्वितीय थोडसं तर फॉन्ट लहान आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व हे पी डी एफ स्वरूपात पेपर तुम्हाला उपलब्ध आहेत बाराचं उत्तर आहे संपूर्ण विधान चूक पर्याय बी तेराचं उत्तर आहे ऑप्शन डी युद्ध जन्यता चौदाचं उत्तर आहे ऑप्शन ए संस्कृती संघर्ष पंधराचं उत्तर आहे ऑप्शन बी वाङ्मय आणि संस्कृती <coughs> सोळा नंबरचा प्रश्न आहे की न्यू कोमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये टिंबटिंब हा फार महत्त्वाचा नसतो तर कोण महत्त्वाचा नसतो तर माध्यम ज्याला आपण मिडियम असं म्हणतो संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो तर त्वरित पत्या प्रत्याभरण ज्याला आपण इमिडिएट फीडबॅक असं म्हणूयात <laughs> कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळी हे संप्रेषण कोणत्या प्रकारचे आहे तर ते अनुलंब प्रकारचे संप्रेषण आहे ज्याला आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन असे म्हणतो ग्राहकांचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते तर संप्रेषणाची परिणामकारकता इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन नेक्स्ट क्वेश्चन आपला की दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात कारण तर कारण आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर्स परसेप्शन नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला मॅथमॅटिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे <coughs> एका शहराच्या रस्त्याचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला पाच रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहेत दहा चोख आहेत आता हे प्रश्न याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण स्वतंत्र व्हिडिओ यावरती बनवलेले आहेत आणि म्हणजे जसं की दोन हजार तेवीस एकवीस वीस अठरा एकोणीस स्वतंत्र प्रत्येक वर्षाचा पूर्ण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ एक एक दीड दीड तासाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे एकवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेक्स्ट बावीस नंबरचा क्वेश्चन आहे की एक प्रामाणिक व्यक्तीने चुकून दोन व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो तर उत्तर आहे ऑप्शन ये पर्समध्ये काहीच रक्कम नसताना <coughs> तेवीस नंबरचा प्रश्न हा घड्याळ या टॉपिकवर आधारित आहे इथे तुम्हाला थोडंसं डी टी पी पण करून आहे आणि सविस्तर मुख्य व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला आहे हा व्हिडिओ आपण फक्त वाचनाचा घेतोय की बारा वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील तर एक तास पाच मिनटानंतर व एक तास सहा मिनटा अगोदर ऑप्शन नंबर सी चोवीस नंबरचा क्वेश्चन आहे एका पुस्तकाची किंमत शेकडा वीसने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्केने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला तर ऑप्शन डी शून्य म्हणजे फरक पडला नाही एक वस्तू एकवीसशे वीस रुपयेने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू चौदाशे ऐंशीने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास वीस टक्के नफा होईल उत्तरे ऑप्शन नंबर ये एकवीसशे साठ इथे तुम्हाला थोडंफार टी पी पण करून दिलेला आहे <coughs> मुख्य व्हिडिओमध्ये हे अगदी स्टेप बाय स्टेप समजून सांगितलेलं आहे पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणारा पर्याय मांडा दारिद्र्य लोकसंख्या मृत्यू बेरोजगारी आजार तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर होणार आहे जर एका सांकेतिक भाषेत क्यू टी एक्स एल हा क्वेश्चन सेट विभागाने कॅन्सल केलाय अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे बोर्न विटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती देते कॉम्प्लेट पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते हे कशाचे उदाहरण आहे तर हेतवा भासचे उदाहरण आहे ज्याला आपण फॉलसी असं म्हणतो निष्कर्ष विधान व निष्कर्ष यावर आधारित प्रश्न आहे एकोणतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये प्रश्न क्रमांक तीस हा वेण आकृतीवर आधारित आहे की वैयक्तिक खेळाडू स्त्रिया आणि माता तर उत्तर बी हे उत्तर येणार आहे आयवर आधारित क्वेश्चन आहे क्वेश्चन एकतीस व बत्तीस तर इथे तुम्हाला थोडस डी टी पी पण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बघा एकतीस नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पंधरा बत्तीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे सी साठ तेहतीस नंबरचा प्रश्न हा बारा निरीक्षणाचे गणित मध्य चाळीस आहे किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे वीस आणि साठ आहेत जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणाचे गणित मध्य <coughs> काय होईल तर ते बदलणार नाही इथं थोडंसं स्पष्टीकरण पण दिलं आहे आणि मुख्य व्हिडिओत अगदी स्टेप बाय स्टेप समजून सांगितलं आहे चौतीस सा पस्तीस परत हे आकृती काढून सोडवता येतील चौथीचं उत्तर आहे <coughs> तर पर्याय क्रमांक सी एकसष्ट आणि पस्तीसं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी आहे सोळा छत्तीस नंबरचा प्रश्न आहे आपला आरनेट या शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली तर श्याम पित्रोदा यांनी मदत केली आहे पुढीलपैकी कोणते मूलत इन्स्टंट मेसेंजर आहे तर व्हॉट्सअप हे इन्स्टंट मॅसेंजर आहे बाकी इतर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर हे सोशल नेटवर्किंग साईट आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात बी वाय ओ डी बी वाय ओ डी म्हणजे तर याचा अर्थ आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस ऑप्शन नंबर सी पाण्यामध्ये ई कोलाई म्हणजे पाणी ईमुळे दूषित असण्याचे आहे तर मलमूत्र ज्याला आपण सेवेज असं म्हणूयात नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे तर ते पंचावन्न डेसिबल आहे घातक कचरा सीमापार चळवळी घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखल्या जाते त्याला बेसल परिषद अशी म्हणतात जी एकोणीसशे एकोणनव्वदला पार पडली होती भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रण करण्यासाठी असंख्य कायदे आहेत यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो ज्याला आपलं ज्याला आपण ॲक्ट किंवा आंब्रेला ॲक्ट असं म्हणतो तर तो पर्यावरण संरक्षण कायदा इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो एकोणीसशे शहाऐंशीला झाला होता <coughs> सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशनने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवली आहेत तर ते आहे सतरा पर्याय क्रमांक बी खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते तर तक्षशिला पर्याय ये पी एच डी पदवीसाठी किमान पद किमान कालावधी दोन वर्षाचा असावा व प्रबंधाद्वारे तोंडी परीक्षा असावी ही शिफारस कोणत्या आयोगाने केली राधाकृष्ण आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जो नेमला होता त्यांनीही शिफारस केली शिक्षण शिक्षक बघा शिक्षक शिक्षण टीचर एज्युकेशन हे आहे तर हे व्यावसायिक शिक्षण आहे इट इज अ प्रोफेशनल एज्युकेशन भारतातील <coughs> शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे साली केले गेले एकोणीसशे शहाऐंशी साली खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही एन सी टी ई तुम्ही ओएसएस करिअर पॉईंटसोबत व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव ते सिरीज संदर्भात असेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा नंबर आहे तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करू शकता टेलिग्रामलाही जॉईन करू शकता व्हॉट्सअपला फॉलो करू शकता फेसबुकलाही फॉलो करू शकता व इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता सगळ्या लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत <coughs> आपण दोन हजार चोवीसला जी सात एप्रिल दोन हजार चोवीसला एक्झाम होणार आहे यासाठी एक पंधरा पेपरची पी डी एफ स्वरूपात टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे ज्यासाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला पाचशे रुपये फीस फोनपे किंवा गुगल पे करायची आहे तिथं नाव येणार आहे ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर या तारखांना हे पेपर आपण घेणार आहोत हे सर्व पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपात मिळतील आता आपण पाहणार आहोत सत्तावीस <coughs> डिसेंबर दोन हजार वीस रोजी झालेला पेपर तर जून दोन हजार वीसला झालेला पेपर होता त्याविषयी आपण आता बघूयात प्रश्न आलेले हा जो पेपर आहे याचं संपूर्ण पूर्ण पन्नास प्रश्नाचं डिटेल स्पष्टीकरण असलेला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध आहे ज्याची लिंक टेलिग्रामला आहे आपल्या सेटने स्टडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे आता आपण दोन हजार वीसचे चे फक्त आलेल्या प्रश्नांवरती एक वाचन घेणार आहोत पहिला प्रश्न आला आपला की विमर्शी अध्ययन म्हणजे टिबटिंब होय रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय तर पर्याय सी हे आपलं उत्तर आहे अध्यापनात विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया म्हणजे सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग <coughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला शिक्षकाने ओळखून अध्यापन केले पाहिजे काय ओळखून तर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्ययन केले पाहिजे नेक्स्ट आहे स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी चॅनलची समूह आहे आता हा प्रश्न त्यावेळेस कॅन्सल केला गेला होता का कारण ती संख्या कमी जास्त होत राहते अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो तर त्रिमितीय प्रतिकृती कारण पारंपरिक विचारले आपल्याला काय विचारलं की अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट शिक्षक विद्यार्थ्याला वया तपासतात आणि शेरे देतात याला टिंबटिंब म्हणतात त्याला आपण मूल्यमापन असं म्हणतो इव्हॅल्युएशन ने सत्यशोधनाची पद्धत टिंबटिंब दिली तर संवाद पद्धत दिली ज्याला आपण डायलॉग मेथड असं म्हणतो प्रायोगिक संशोधनाचा हेतू हा असतो तर तो असतो पर्याय सी सिद्धांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे स्टडी दी ॲप्लिकेशन ऑफ थिअरी <coughs> संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना असे म्हणतात लिमिटेशन लेट डाऊन बाय द रिसर्च आर कॉल्ड ॲज तर त्याला आपण परिमर्यादा असं म्हणतो डिलिमिटेशन्स uh, कोणत्याही वारंवारता वितरणासाठी पन्नासवे शततमक आणि सारखेच असते तर मध्यांक ज्याला आपण uh, मेडन असं म्हणतो एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहितीवरून वापरून नवीन संशोधन लेख लिहितो हे आहे तर हे काय आहे अनैतिक आहे अनिथिकल आहे आता <coughs> पॅशेज आहे बघा तर अकरा ते पंधरा आपण पॅशेजची उत्तरं पाहूयात अकराचं उत्तर आहे ऑप्शन डी नैसर्गिक संतुलन बाराचं आहे ये बौद्धिक रास तेराचं उत्तर आहे सी संशयतीतता चौदाचं उत्तर आहे मानव सृष्टी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौदा ओके हा आणि पंधरा इथे खाली बघा पंधराचं उत्तर आहे ऑप्शन ए सामाजिक वास्तवता नेक्स्ट कम्युनिकेशनचे क्वेश्चन आता सुरू झालेत संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर कशावर भर देतात तर मिलर हे ग्राहकाच्या वर्तनाबद्दल वर्तन बदलावर भर देतात म्हणजे बिहेवियल चेंजेस ऑफ रिसिवर यावरती फोकस केला आहे मिलर यांनी नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे आपल्याला कम्युनिकेशनचाच संप्रेषण चक्रामध्ये प्रेक्षकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात तर पर्याय ये संग्रहण सुसूत्रीकरण सांकेतिकरण आणि प्रक्षेपण संप्रेषण चक्राचे प्रेषक संदेश ग्राहक व हे घटक असतात तर माध्यम ज्याला आपण मीडियम म्हणू पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्याच्या संख्येवर आधारित असते तर उत्तर आहे आपलं ऑप्शन सी क्षेत्रीय क्षैतिज हॉरिजेंटल कम्युनिकेशन बहुशंख्य स्रोते बहुजनशी स्रोते हेट्रोजेनियस ऑडियन्स विस्तरित स्रोते व ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहे तर प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव अबसेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक <coughs> एकवीस नंबर संचावर आधारित प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इथे तुम्हाला थोडस लिहून पण दिलं आहे आणि जो मुख्य व्हिडिओ आहे दोन हजार वीसचा जो स्वतंत्र आपण त्यावर बनवलेला आहे तिथे अगदी स्टेप बाय स्टेप समजून सांगितलेलं आहे बावीसचं उत्तर आहे ऑप्शन सी एक्स आणि झेड तेवीस सरासरीवर आधारित प्रश्न आहे एका नावेत सरासरी बावीस किग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली नावाड्यासह सर सर्वांचे सरासरी वजन चोवीस कि ग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती कि मध्ये किती उत्तरे चौऱ्याहत्तर किग्रॅम पर्याय ये दयानंदने आपल्या शेताचे एकशे तीन भागात ऊस लावला एकशे चार भागात भैमूग व उरलेल्या पंचवीस शक्रात ज्वारी लावली तर दयानंदचे एकूण शेत किती आहे असा प्रश्न होता तर साठ एकर पर्याय बी चक्रवाढ व्याज आणि सर्व व्याज यावर आधारित प्रश्न होता उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चार हजार दोनशे <coughs> गाडीच्या टप्प्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता म्हणजे क्रमवारीवर असा प्रश्न आहे उत्तर आहे ऑप्शन सी श्वेता अनिल श्याम किरण ईबीसीडीवर आधारित प्रश्न होता अक्षर मालिका उत्तर येते ऑप्शन ए ई बी एच के खालीलपैकी पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो विधान काय सर्व प्राणी मरते आहेत मनुष्य एक प्राणी आहे प्रत्येक मनुष्य मरते आहे हे विधान टिंबटिंब प्रमाणाचे आहे तर हे अनुमान आहे ज्याला आपण इन्फेरन्स असं म्हणतो वेन डायग्राम आहे की स्त्रिया बहिणी माता तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर होणार आहे निष्कर्ष व अनुमान विधान यावर आधारित आहे तर उत्तर आहे ऑप्शन डी एक आणि दोन दोन्हीही नाही आता एकतीस व बत्तीस हे आयवर आधारित आहे एकतीस नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार बारा तुम्हाला तर थोडंफार टी पी पण करून दिलंय बघा व मुख्य व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप अगदी प्रत्येक पायरी समजून सांगितली आहे बत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे रुपये तेहतीस आणि चौतीस हे वेन डायग्राम थ्रू सुद्धा सोडवता येतात तेतीचं उत्तर आहे एकशे पासष्ट बी चौतीसचं जे उत्तर आहे ते आहे सी दोनशे पन्नास नंबरचा या सारणीवर आधारित आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बघा आता आय सी टीचे चे क्वेश्चन आहेत टी आर ए आय या शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अमलात आला तर दोन हजारला ऑप्शन सी तो अमलात आला भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली तर विजय भटकर यांनी बजावली महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले तर सरळ या संकेतस्थळावर भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो तर नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी ऑप्शन बी पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकार समाविष्ट होत नाही तर शेतातील जर आपण ॲग्रिकल्चर रिसाइट्स असं म्हणू सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती तर रिओ दि जॅनेरो ब्राझीलमध्ये ही हवामान बदलची परिषद भरली होती <coughs> मानव व प्राणी पेशी अवयव व दूषित अवयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट च्या सहाय्याने लावावी असा प्रश्न आहे तर आ, उत्तर बघा इन्सिनिरेशन ऑप्शन नंबर डी इन्सिनिरेशन नेक्स्ट बघा डोंगरी भागात दरड कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण तर वरील सर्व कारणं आहेत यामध्ये वृक्षांचा रास मातीचा रास डोंगर कडा कापणे हे सर्व कारणं होणार आहेत आंतरराष्ट्रीय सोर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र टिंबटिंब या ठिकाणी प्रस्तावित केले आहे तर ग्वालपहरी गुरुगाम या ठिकाणी <coughs> वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन अस करावे लागत असे तर बारा वर्ष अध्ययन करावे लागत असे आता या संदर्भात ज्या इतर पदव्या असतील वसू असेल रुद्र असेल आदित्य असेल या सगळ्यांबद्दल मुख्य व्हिडिओमध्ये आपण डिटेल चर्चा केली आहे त्यामुळे तो व्हिडिओ आवर्जून बघा निश्चितच तुम्हाला फायदा होईल विद्यापीठ शिक्षण आयोगाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली तर एकशे ऐंशी दिवस असावेत उच्च शिक्षणामध्ये यू जी सीची प्रमुख भूमिका होय तर काय आहे विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था टिंबटिंब या ठिकाणी प्रस्थापित के केली आहे स्थापित केली आहे तर ती नागपूर या ठिकाणी आणि दोन हजार वीसचा आपण शेवटचा प्रश्न पाहूयात सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एक्क्याण्णव साली दिलेल्या निवाड्यानुसार टिंबटिंब हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे तर तो पर्यावरण अभ्यास ज्याला आपण इन्व्हायरमेंटल स्टडी असं म्हणूयात यावर्षी जे विद्यार्थी सेटची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर एकसाठी आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहोत पंधरा पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला पेपर पाठवण्यात येणार आहेत पंधरा सराव पेपरची फीस असणार आहे पाचशे रुपये आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण देण्यात येईल तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता फीस नावेल ओएसएस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर तुम्हाला या तारखेप्रमाणे पेपर पाठवले जातील प्रत्येक तारखेला मॉर्निंगला अकरा वाजता पेपर येईल त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की येईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी आठ वाजता त्या पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ असेल तुम्हाला एकतीस मार्चला आम्ही पंधरावा पेपर पाठवू ठीक आहे त्यानंतर आपण आता पुढचा जो पेपर झाला होता तेवीस जून दोन हजार एकोणावीस रोजी जो झालेला पेपर आहे त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे बघा विमर्शी स्तरावरील अध्यापन कसे असते असा सरळ सरळ प्रश्न आहे तर शिक्षक केंद्रीय असते मात्र सॉरी शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्रीही नसते ते अध्ययनार्थी केंद्रीय असते म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रौढ अध्ययनार्थी डॅश डॅश तर प्रो प्रौढ अध्ययनार्थी हा स्वयंप्रेरित असतो मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्स ज्याला आपण मूक्स म्हणतो तर त्याचा फुल फॉर्म काय आहे म्हणजे त्याचं काय वैशिष्ट्य तर मूक्सचं वैशिष्ट्य आहे मुक्स मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन आहे त्यानंतर अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो तर आधुनिक सहाय्यभूत अध्ययन प्रणालीमध्ये स्मार्ट बोर्डचा समावेश होतो त्यानंतरचा क्वेश्चन आहे अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही तर अंतर्गत मूल्यमापनाला केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग हा ऑप्शन लागू पडत नाही सत्य शोधनासाठीची संवाद पद्धती यांनी दिली तर संवाद पद्धती शोधली आहे सॉक्रेटिसनं पर्याय बी जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य पद्धती तर संशोधन पद्धती असेल तर ती असेल प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे ए खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही तर चांगल्या गुंतागुंत हे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही जर वारंवारता वितरणाचे वारंवार आणि मध्यांक अनुक्रमे वीस आणि बावीस असतील तर त्या वितरणाचे बहुलक काय असेल तर त्या वितरणाचे बहुलक असेल सव्वीस म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे याला काय म्हणतात तर याला वाङ्मय चौरी असं म्हणलं जातं पर्याय बी इथे तुम्हाला उतारा दिलेला आहे उतारा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा याचं तुम्हाला जे टेलिग्राम चॅनल दिलं इथं त्यांनी सेट नेट स्टडी या टेलिग्राम चॅनलला या सर्व प्रश्नपत्रिका पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही तिथं जाऊन त्या डाउनलोड करून सोडू शकता त्याचबरोबर या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणारे सुद्धा उपलब्ध आहेत इयरवाईज व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता बारा व्हिडिओ बारा प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर आहे ये प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आहे ये प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर आहे सी त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर आहे बी संपूर्ण विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधराचं उत्तर आहे डी भाषा त्यानंतर संप्रेषणाचे प्रश्न आहेत डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे तर डॉक्टर देवलांच्या मते संप्रेषण म्हणजे अवबोधन म्हणजे पर्याय सी त्यानंतर वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे विद्यार्थ्याचा वयोगट वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व डॅश डॅश लक्षात घेतले पाहिजे तर मूल्यमापन व्यवस्था सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे पर्याय डी त्यानंतर नेक्स्ट आहे ट्राफिक सिग्नल हे संप्रेषणाचे उदाहरण होय तर ते अशाब्दिक संप्रेषणाचे उदाहरण आहे त्यानंतर एखाद्या मॉलमध्ये गिरायके येतात आपल्या आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात हे समूहाचे उदाहरण आहे तर हे मुक्त समूहाचे उदाहरण आहे पर्यायी काही वेळा माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक डॅश डॅश असतात तर येथे ग्राहक बहुजिन्सी असतात ज्याला आपण हेट्रोजेनियस म्हणतो त्यानंतर एका खेळामध्ये म्हणजे सरांसाधारणपणे एकवीसचं जे उत्तर आहे हे एकवीसचं उत्तर असणारे डी बावीसचं जे उत्तर आहे ते आहे क्वेश्चन क्रमांक तेवीस उत्तर आहे ये क्वेश्चन क्रमांक चोवीस क्वेश्चन क्रमांक चोवीसचं उत्तर आहे बी म्हणजे नऊ इथं सोडून देण्याचा प्रयत्न केला आहे बघा क्वेश्चन क्रमांक पंचवीस क्वेश्चन क्रमांक पंचवीसचं उत्तर आहे आठ सेंटीमीटर म्हणजे डी क्वेश्चन क्रमांक सव्वीस क्वेश्चन क्रमांक सव्वीस तार्किक क्रम दिलाय तर तुम्ही तार्किक क्रमाने डी जर उत्तर घेतलं तर तुम्ही हे तार्किक क्रम आपला बरोबर येतो त्यानंतर सांकेतिक भाषेवर प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे बी पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान डॅश डॅश प्रमाणाचे आहे तर हे प्रत्यक्षप्रमाणे आपल्याला पोपट पाहायला की तो हिरवा दिसतो तर्कव अनुमानाचा प्रश्न आहे तर एक आणि दोन दोन्ही उचित आहेत म्हणजे पर्याय सी वेनाकृती मुले विद्यार्थी आणि मुली मुले विद्यार्थी आणि मुली तर यासाठी वेन आकृती आहे पर्याय एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढे दिलेला आहे आणि हे सारणी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे यावर आधारित प्रश्न सोडल्याच्या नंतर त्याचं उत्तर मिळतं पर्याय बी दोनशे पन्नास ते पाचशे पन्नास त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बत्तीस आणि तेहतीस या दिलेल्या टेबलवर आधारित आहेत बत्तीसचं उत्तर आहे अठ्ठावीस हजार म्हणजे पर्याय सी तेहतीसचं उत्तर आहे डी म्हणजे सात हजार त्यानंतर वर्तुळाकृतीवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत परत दोन चौतीस आणि पस्तीस चौतीसचं उत्तर आहे सी आठ हजार रुपये पस्तीसचं उत्तर आहे ये बाराशे रुपये त्यानंतर आय पी टी व्हीचा फुलफॉर्म आपल्याला विचारलेला आहे तर तो आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन म्हणजे पर्याय डी त्यानंतर जगातील पहिला संगणक यावर्षी विकसित करण्यात आला तर एकोणावीसशे पंचेचाळीस म्हणजे पर्याय ए भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आलेली आहे तर दोन हजार तेरामध्ये भारतामध्ये तारसेवा बंद करण्यात आली पर्याय सी महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदविणे आवश्यक आहे तर ते संकेतस्थळ आहे पवित्र पोर्टल म्हणजे पर्याय डी भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलंय तर हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे तर हे चूक आहे त्यानंतर ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची डॅश डॅश म्हणून ओळखली जाते ती कोणती परिषदे तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल परिषद येते ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी एकक कोणता आहे तर डी बी डेसिबल म्हणतो आपण त्याला हरित भारत मोहीम हा चा भाग आहे तर हरित भारत मोहीम हा वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना आहे म्हणजे पर्याय डी आंतरराष्ट्रीय सौराभि सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोण कुन, कोणी प्रस्तावित केले तर भारतीय प्रधानमंत्री पर्यायी अन्नसाखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने याला कारणीभूत होतात तर ती जैवविस्तारीकरणाला कारणीभूत होतात तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे डॅश डॅश प्रणालीमध्ये दिले जात होते तर बुद्धिष्ट शिक्षण प्रणालीमध्ये ते दिले जात होतं त्यानंतर यू जी सीने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठं आहेत तर तत्कालीन परिस्थितीमधला प्रश्न आहे हो, राजस्थान पर्याय डी विविध विद्याशाखेतील मूळ कोर्सेस विकसित करण्यासाठी एम एच आर डी हे आठ राष्ट्रीय कॉ कौर, कॉर्डिनेटर्सपैकी ही एक संस्था नामित केली आहे तर विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे पर्याय बी बहुतांशी राज्य विद्यापीठे ही डॅ डॅश स्वरूपाची विद्यापीठं आहेत तर ती संलग्नित आहेत पर्याय ए प्राचार्यासाठी प्रशासकीय कोर्स कोणते आस्थापन आयोजित करतं तर राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ म्हणजे परियस सी ज्याला न्यूपा असं म्हणतात अशा पद्धतीनं आपण दोन हजार एकोणावीसला झालेला जो पेपर होता त्या मधील प्रश्नांचं वाचन केलं तुम्ही आमच्यासोबत सोशल मीडियासोबत कनेक्ट होऊ शकता आमचं चा यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल फेसबुक चॅनल आणि इन्स्टाला पेज आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यात तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी सेटची तयारी करतात त्यांच्यासाठी पेपर क्रमांक एक साठी तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता पेपर क्रमांक एकचे आम्ही पंधरा पेपर घेणार आहोत पी डी एफ स्वरूपामध्ये खालील दिलेल्या प्रत्येक तारखेला तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पेठवल्या पाठवल्या जाईल त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की आणि त्याच तारखेला संध्याकाळी विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे फीस पाचशे रुपये पे करून हे टी सिरीज जॉईन करू शकता त्यानंतर आपण जो पुढील पेपर आहे दोन हजार अठरामध्ये जो झालेला जानेवारी दोन हजार अठराला त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात आपण तुम्ही या पेपरच्या विश्लेषणासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या व्हिडिओचं डिटेलमध्ये चारही पर्यायाचं विश्लेषण ऐकू शकता इथे फक्त आपण प्रश्नांचं वाचन करणार आहोत प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते विधानबरोबर आहे तर अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे हेच विधानबरोबर पर्याय ये अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश फार महत्त्वाचे असते तर अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये पूर्वज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे परिणामकारक अध्यापन हे डॅश डॅशचे फलित असते तर सुस्पष्ट संज्ञापना म्हणजे पर्याय डी त्यानंतर क्वेश्चन आहे परिणामकारक शिक्षक डॅश डॅश आणि रिकामी जागा दिली आहे तर परिणामकारक शिक्षक वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो म्हणजे पर्याय सी उत्तर असेल त्यानंतर डॅश डॅश हे चांगल्या शैक्षणिक साधनांचे वैशिष्ट्य नाही तर ते खूप लहान असावे हे चांगल्या शैक्षणिक साधनाचं वैशिष्ट्य नाही म्हणून पर्याय ये जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय कोणता आहे तर निदानात्मक अध्यापन ज्याला आपण डायग्नॉस्टिक टीचिंग असं म्हणतो ज्याद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांच्या समस्या सोडू शकता डॅश डॅश प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष वैयक्तिकरित्या दिले जाईल डॅश डॅश हा वाक्यांश डॅश डॅशचे उदाहरण आहे ठीक आहे तर हे आहे समानार्थकतेचे पर्याय डी सुलिखित डॅश डॅश संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधारसामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल तर इथं काय येईल उत्तर म्हणजे आठचं उत्तर येईल शीर्षक जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ म्हणून वापरतो त्यास आपण डॅश डॅश म्हणतो तर त्यास आपण गृहितक म्हणतो आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी डॅशडॅशचा वापर होतो तर त्यासाठी कोष्टकाचा वापर होतो पर्याय बी एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल तर तो असेल समालोचक लेख म्हणजे पर्याय सी त्यानंतर एखाद्या नियतकालिकाचे संशोधकासाठी सर्वंकष महत्त्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक कोणता आहे तर तो असतो आयगेन गुणक पर्याय सी त्यानंतर पॅराग्राफ आहे पॅराग्राफवर आधारित आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन क्रमांक जो तेरा आहे क्वेश्चन क्रमांक तेराचं उत्तर आहे बी क्वेश्चन क्रमांक चौदाचं चा उत्तर आहे ए क्वेश्चन क्रमांक पंधरा क्वेश्चन क्रमांक पंधराचं उत्तर आहे बी क्वेश्चन क्रमांक सोळा क्वेश्चन क्रमांक सोळाचं उत्तर आहे सी क्वेश्चन क्रमांक सतराचं उत्तर आहे सी आणि क्वेश्चन क्रमांक अठराचं उत्तर आहे ये त्यानंतर आय सी टीच्या क कम्युनिकेशनच्या संदर्भानं काही क्वेश्चन्स बघूयात भारतीय चित्रपटांच्या संदर्भात सी बी एफ सीचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे ज्याला आपण सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असा म्हणतो आपण म्हणजे पर्याय ए हे त्याचं उत्तर असणार त्यानंतर वृत्तपत्राच्या संदर्भात पेज थ्री बातम्या या संज्ञेचा अर्थ काय होतो तर वलयंकित व्यक्ती ज्याला आपण सेलिब्रिटीज म्हणतो वा तारे तारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या व रंजनप्रद बातम्या ज्याला आपण पेज थ्री असं संबोधतो संगणकाद्वारे लिखित मजकुराच्या संदर्भात पुढील संचातील वेगळा घटक ओळखायचा आहे तर ते आहे भावचिन्ह म्हणजे पर्याय बी जाहिरातीच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता आहे तर तो आहे लक्ष गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली म्हणजे पर्याय बी ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमते दडलेले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील तर चर्चा व अर्थात्मक वाटा घाटीवर म्हणजे पर्याय डी त्यानंतर डॅनिस मॅक्सवेल संज्ञापनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंचवीस मॅथचा क्वेश्चन आहे पर्याय ए उत्तर क्वेशन क्रमांक सव्वीस क्वेशन क्रमांक सव्वीसचं उत्तर आहे पर्याय बी क्वेशन क्रमांक सत्तावीस असत्य विधान निवडायचे आहे तर सत्तावीसचं उत्तर ए पण दिलं आहे आणि डी पण दिलं आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक अठ्ठावीस क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे डी म्हणजे एकोणनव्वद त्यानंतर क्वेशन क्रमांक एकोणतीस क्वेशन क्रमांक एकोणतीस संख्या प्रकरणावर आधारित उत्तर आहे डी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीस क्वेशन क्रमांक तीसचं उत्तर आहे सी अठ्ठावीस इथल्याचं विश्लेषण दिलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकतीस क्वेश्चन क्रमांक एकतीसचं उत्तर आहे सी क्वेश्चन क्रमांक बत्तीस श्रेणीवर आधारित आहे क्वेश्चन क्रमांक बत्तीसचं उत्तर आहे बी म्हणजे टी व्ही असा समूह तिथं येईल क्वेश्चन क्रमांक तेहतीस क्वेश्चन क्रमांक तेहतीस सांकेतिक भाषेवर आधारित तर क्वेश्चन क्रमांक तेहतीसचं उत्तर असणारे पर्याय क्वेश्चन क्रमांक चौतीस आकृती आणि शब्दसमूह होता खेळाडू फुटबॉल खेळाडू यामधील योग्य संबंध बघा खेळाडू कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू तर तो संबंध दर्शवतो आकृती सीमध्ये त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पस्तीस तुलनेवर आधारित प्रश्न आहे फुटबॉल टेनिस बॉल बास्केटबॉल आणि हँडबॉल असं उत्तर येत आहे त्यानंतर तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे दोन्ही जे निष्कर्ष आहेत ते निघतात म्हणजे एक आणि दोन दोन्ही म्हणजे सीची निवड करा पर्याय सी त्यानंतर तक्त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन क्रमांक सदोतीस तर सदोतीसचं उत्तर आहे सी एक दोन आणि चार असं उत्तराची निवड करायची आहे इथे सी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अडोतीसला परत एक तक्ता विचारलेला आहे तर क्वेश्चन क्रमांक अडोतीसचं उत्तर आहे डी म्हणजे एक दोन आणि चार त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीसचं उत्तर आहे ए एक एक्कावन्न पॉईंट पाच त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस डी आयच्या संदर्भानं विचारला आहे परत एक टेबल तर एक्केचाळीस एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी म्हणजे तीस यावरच आधारित बेचाळीसावा क्वेश्चन्स बेचाळीसचं उत्तर आहे पर्याय ए म्हणजे त्र्याण्णव त्यानंतर त्रेचाळीस आय सी टीच्या संदर्भानं काही क्वेश्चन्स वाचून घेऊयात चूक जोडी म्हणलं आहे तर डी ही चुकीची जोडी आहे त्यानंतर अचूक जोडी विचारले चौवेचाळीसावा प्रश्न तर बी ही अचूक जोडी आहे एक मेगा बरोबर बरोबर टेन्रेड टू सिक्स इंटरनेटच्या संदर्भात एच टी पी एफ टी पी सॉरी एफ टी पीचा फुल फॉर्म विचारला आहे तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे पर्याय डी त्यानंतर इंटरनेटवरील सर्व माहितीला डेटा इंटरनेट सेवा या सगळ्या संकल्पनेला काय तर नेट न्यूट्रॅलिटी म्हणतात पर्याय डी इंटरनेटवरील सुविधांचा योग्य क्रम कोणता म्हणजे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत या वेबसाईट आहेत तर या कधी सुरू झाल्या यावर आधारित उत्तर त्यांनी आपल्याला म्हणजे क्रम लावायचा आहे तर डीप्रमाणे जर आपण घेतलं तर आपला प्रश्न बरोबर येतो त्यानंतर या वेबसाईट सोशल मीडियाचे जनक आणि त्यांची योग्य जोडी जुळवायची आहे तर योग्य जोडी आहे बी गुगल सर्जी ब्रीन बाकीच्या चूक आहेत ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण ऐकायचं आहे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन विश्लेषण ऐकू शकतात पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे तर तो आहे रासायनिक कचरा म्हणजे पर्याय ए डॅश डॅश प्रामुख्याने मल प्रकारात पाणी प्रदूषित करण्यात कारणीभूत आहे तर घरातून येणारे सांडपाणी म्हणजे पर्याय ए खालीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्पियरच्या ओझोनचा नाश कारणीभूत ठरला आहे तर तो आहे क्लार्बन म्हणजे पर्याय ए पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येते तर महाराष्ट्र पर्याय ए पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे तर नवीन करण्याजोगे म्हणजे आपण त्याला रिन्यूवल करू शकतो असा आहे फॉरेस्ट म्हणजे जंगल पर्याय डी नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभुत्व मुख्यतः कोणावर जाणवतो तर तो जाणवतो विस्थापित झालेले नागरिक म्हणजे पर्याय डी शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि त्यांचं विशेष योगदान आहे तुम्ही जर पर्याय सीची जर निवड केलीत तर बरोबर त्यांचं कार्य आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या जोड्या जुळून येतील पर्याय सीची निवड केल्याच्या नंतर त्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा एकोणावीसशे चौऱ्याण्णवनुसार पुढीलपैकी कोणत्या कलमांवर वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे नियम सूचित केलेले असतात तर कलम पासष्टमध्ये म्हणजे पर्याय ए अभिजित गायनाच्या क्लासला जातो हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे तर अभिजित गायनाच्या क्लासला जातो हे औपचारिक प्रकारचे शिक्षण आहे त्यानंतर मुख्य विद्यापीठ आणि त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत तर इथं जर पाहिलं आपण जर पर्याय क्रमांक डीची जर निवड केली तर आपल्या जोड्या निजळून येतील विद्यापीठ कुठं आहे कोणतं विद्यापीठ कुठं आहे डीची निवड करा योग्य जोड्या निवडून येतील त्यानंतर अठराचा शेवट शेवटचा प्रश्न आहे आय सी एस एस आरचा फुल फॉर्म विचारला आहे डायरेक्ट त्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च असं म्हणतो तर पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट होऊ शकता अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला तुम्ही तुमचं नाव जिल्ह्याचं नाव आणि सेट परीक्षा असा मेसेज केल्यास आम्ही तुम्हाला एक्झामच्या संदर्भानं काही अपडेट्स पाठवत जाऊ त्यानंतर आपण पुढील वर्षाच्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे आपल्याला आता सोळा एप्रिल दोन हजार सतराला झालेला पेपर संपूर्ण विश्लेषण मुख्य व्हिडिओमध्ये स्वतंत्र केलेले आहे पहिला प्रश्न पाहूयात पन? आपण अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट हे आहे आता अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते तर अध्ययन सुलभ करणे टू फॅसिलेट लर्निंग नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक अध्ययन कालावधी अकॅडमिक लर्निंग टाइम डॅश यावर अवलंबून नसतो तर विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिरुची स्टुडंट्स ऍटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग नेक्स्ट क्वेश्चन आपला उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष हा होय तर उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष हा अध्यापनाची मनापासून आवड अध्यापनाच्या डॅश डॅश पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र मॅक्झिम वापरतो स्पेसिफिक टू जनरल तर ते आहे उदगामी ज्याला आपण इंडक्टिव्ह असं म्हणतो शैक्षणिक साहित्याचा टीचिंग ॲड निवड प्रामुख्याने डॅश यावर अवलंबून असते तर ती विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विद्यार्थ्यांचे ऑप्शन डी ते थोडंसं सहा सा, मध्ये आल्यासारखं वाटतोय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्याचे वय एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट्स नेक्स्ट सहा नंबरचा क्वेश्चन आहे आपला शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती शिंदू यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात हे डॅश डॅश मूल्यांकन आहे ज्याला आपण आकारिक फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युशन असं म्हणतो आता पुढे आहे की नेक्स्ट सात नंबरचा क्वेश्चन आपला आपण डॅश डॅश चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंवतपणे लिहू शकतो तर आपलं उत्तर आहे तर्कसंगत लॉजिकल असं म्हणूयात खालीलपैकी एक डॅश ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे तर त्याला एंड नोट एंड नोट असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रिसर्चचाच की संशोधन लेखाचे सुरुवातीस डॅश लिहिला जातो लिहिली जाते तर त्याला सारांश असं म्हणतात ॲबस्ट्रॅक्ट जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास गृहितक म्हटल्या जाते कार्यकर वर्किंग हायपोथेसिस त्याला म्हटलं जातं रिसर्चचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्या संशोधन पत्रिकाचा उच्च डॅश उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते ज्याला प्रभाव निर्देशांक असं म्हणतात इम्पॅक्ट फॅक्टर नेक्स्ट आपला बारा नंबरचा क्वेश्चन आहे की या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटाची समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते ज्याला आपण कार्यशाळा असं म्हणतो वर्कशॉप नेक्स्ट आता तेरा ते अठरा हे प्रश्न पॅसेजवर आधारित आहे प्रश्न क्रमांक तेराचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वास्तवदर्शी समानता प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संपूर्ण विधान बरोबर पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संपूर्ण विधान बरोबर सोळाचं उत्तर आहे डी धर्मव्यवस्थेतील विषमता सतराचं उत्तर आहे सी तत्त्व आणि त्याचे उपयोजन यातील विषमता अठराचं उत्तर आहे सी चिकित्सा पुढे <coughs> आता कम्युनिकेशनचे प्रश्न पाहणार आहोत आपण की भारतीय माध्यमांच्या संदर्भात पी सी आय सी बी एफ सी एन बी एस सी आय या लघुरूपांना निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते तर यांना आपण माध्यम नियमक संस्था मीडिया रेग्युलेटरी बॉडीज असे म्हणतो प्रसारभारती म्हणजे काय तर प्रसार भारती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टी व्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली स्वायत्त संस्था संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे तर ते पर्याय बी निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निष्कर्ष निरपेक्ष असतात बावीस नंबरचा प्रश्न आहे आपला मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन व्यक्तीअंतर्गत संज्ञापन गट संज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जातात तर पर्यायशी संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे वर्गातील शिकवणे गटसंज्ञापन हीच आपली जोडी योग्य असणार आहे संज्ञापन ही मूलत अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा की मग आता काय ता तर ऑप्शन डी अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची असते आता गणितीय तार्किकता सुरू झालेली आहे तर बघा याचा जो दोन हजार सतराचा मुख्य व्हिडिओ बनवला आहे तिथे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत तर पंचवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक ये तुम्हाला इथं थोडंफार डी टी पी करूनसुद्धा दिलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आता जर तुम्हाला हे सर्व पेपर पी डी एफ स्वरूपात पाहिजे असल्यास आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी नावाचं ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे हे सर्व पेपर दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस एकूण झालेले बारापैकी बारा पेपर पीडीएफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आणि प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पुढे आता अंक मालिका आणि अक्षर मालिका दोन्ही आहे एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुढे अक्षर मालिकेवर कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आता वेन आकृती दिली आपल्याला की खेळाडू विद्यार्थी आणि मुली तर आ, हे जे रिलेशन आहे हे एक नंबरच्या वेन आकृतीनं दाखवल्या जाणार आहे पुढे आता तार्किक क्रमवर आधारित आहे बैठक व्यवस्था तार्किक क्रम तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विधान व निष्कर्ष यावर आधारित प्रश्न आहे याचं उत्तर आहे एक व दोन दोन्ही नाही अनुसरत ऑप्शन डी आता डी आयवर आधारित क्वेश्चन आहे डाटा इंटरप्रिटेशन क्वेश्चन नंबर सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुढे प्रश्न क्रमांक हा सदोतीस झाला आहे आता अडोतीसचं उत्तर बघायचं आहे आपल्याला अडोतीसचं उत्तर तुम्हाला थोडंसं डी टी पी पण करून दिलं आहे उत्तर आहे ए मग आता हे का केलं टी पी कसं केलं हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपला जो मुख्य व्हिडिओ दोन हजार सतराचा स्पष्टीकरणाचा जवळपास एक तासाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये ते सर्व सांगितलेलं आहे एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी फक्त एक पुढे वृत्तलेखावर आधारित आहे प्रश्न क्रमांक चाळीस ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक्केचाळीस एक हा प्रश्न तुम्ही पूर्व रेषेवर सात शेअर आहे आणि त्यांना जोडणारे रस्ते यावर आधारित आहे तर उत्तर आहे डी सहा प्रश्न क्रमांक बेचाळीसचं उत्तर आहे दोन ऑप्शन नंबर डी आता प्रश्न त्रेचाळीस हा आय सी टीवर आधारित आहे इंटरनेटच्या संदर्भात एच टी टी पी या लघुरूपाचे विस्तृत रूप काय हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल नेक्स्ट चौवेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे आपला कम्प्युटरवरच आधारित आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर ऑप्शन बी ही चुकीची आहे डॉट टी टी एफ म्हणजे वर्ड टेक्स्ट फाईल हे रॉंग आहे इतर तीन जोड्या बरोबर आहे डिजिटल साठवण एककांचा का खालीलपैकी कोणता चढथा क्रम बरोबर बर आहे तर मेगाबाईट मेगाबाईटपेक्षा लहान आहे मग बघा मेगाबाईट त्यापेक्षा मोठा गिगाबाईट गिगाबाईटपेक्षा मोठा टेराबाईट टेराबाईटपेक्षा मोठा पेटाबाईट आता हे मेगा म्हणजे आपण जे म्हणतो जी किती जी बी आहे किती एम बी आहे किती टी बी आहे हे ते आहे है। सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आपला की इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखादी वेबसाईटवर एखादे नवे वेब पेज निर्माण करण्याची वा संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्वर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय म्हणतात तर त्याला विकी असं म्हणतात इंटरनेटवरील सुविधांचा पुढीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे तर तो आहे ऑप्शन ये की आय एम डी बी गुगल लिंकडेन आणि यूट्यूब पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे तर ती आहे ऑप्शन नंबर सी विकिपीडिया जिमी वेल्स तर हे कुणी बनवलं यावरती आधारित आहे भोपाळ दुर्घटना कोणत्या कारणामुळे घडली तर मिथाईल आयसोसायनाईटच्या गळतीमुळे घडली होती पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात तर ते आहेत मलमूत्र या कारणामुळे नंतर परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते तर खाडी <coughs> क्युटो कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश हा जागतिक तापमानात घट करणे रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग यासाठी ती ॲग्रीमेंट होती आंतरराज्य पाण्याच्या वापरवरून मतभेद चालू आहेत कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहेत तर कर्नाटक व तामिळनाडू खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रात आहे आता हायर एज्युकेशनचे आपण क्वेश्चन पाहूयात शैक्षणिक धोरण दोन हजार सोळामध्ये कोणते पाच स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे तर ते आहे ऑप्शन ये उपलब्धता परवडणारे शिक्षण न्यायमानी दर्जा आणि उत्तरदायित्व अवेलेबिलिटी अफोर्डेबिलिटी एज्युकेशन इक्वेटेबिलिटी स्टेटस अँड अकाउंटेबिलिटी मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय अशी शिक्षणाची व्याख्या कुणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे विद्यापीठ कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कलम व त्यातील तरतुदीची अचूक जोडी ओळखायची आहे तर आ उत्तर जे आहे ते सी व डी हे दोन्हीही देण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्ही यापैकी जे कोणतं उत्तर दिलं असेल तर दोन्हींनाही मार्क पडणार होते श्याम पित्रोदा यांना टिंबटिंब म्हणून ओळखलं डायडॅश म्हणून ओळखले जाते तर राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष <coughs> पशुवैद्यकीय शिक्षण हे डायडॅशशी निगडित आहे तर ते वैद्यकीय आणि कृषी असे दोन उत्तर होते बी आणि सी दोन हजार सतराचा शेवटचा प्रश्न आहे आपला ए आय सी टी ईचा पूर्ण विस्तार काय आहे तर अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद ज्याला आपण ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं म्हणतो आता दोन हजार चोवीसची जर आपण तयारी करत आहात तर बघा सात एप्रिल दोन हजार चोवीसला जी सेट एक्झाम होणार आहे यासाठी आपण पंधरा पेपर हे पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवणार आहोत ज्याची फीस पाचशे रुपये आहे जी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला पाठवायची आहे तिथे नाव नावईन ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर या ज्या तारखा दिल्यात या तारखांना ते पेपर तुम्हाला पाठवल्या जातील आता आपण पाहणार आहोत सेट परीक्षेसाठी एकोणतीस मे दोन हजार सोळाला जो पेपर झाला होता या पेपरमधील प्रश्नांचं फक्त वाचन याचा संपूर्ण विश्लेषणाचा व्हिडिओ आपण स्वतंत्र बनवलेला आहे तो आपल्या चॅनलला तुम्ही पाहून घ्या हा यामध्ये फक्त आपण प्रश्नांचं एक लूक करून फक्त प्रश्न आणि उत्तर स्वरूपात घेणार आहोत ही प्रश्न आहे पहिला पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्तता आहे तर कोणती पद्धत आहे त्याला प्रकल्प पद्धत म्हणतात प्रोजेक्ट मेथड ही अधिक उपयोगी आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे त्याला आकारिक मूल्यमापन असे म्हणणार फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युशन पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही सिद्ध कसे कराल हा प्रश्न टि डॅश डॅशवर आधारित आहे तर मूल्यमापनवर आधारित आहे खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही तर आकर्षक व्यक्तिमत्व नेक्स्ट क्वेश्चन आपला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश डॅदॅश हा आहे तर त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे अध्ययन अभिप्रेरणा वाढवण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे ऑप्शन सी घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने वर अवलंबून असते तर त्याच्या समर्पकतेवर इट्स रिलिव्हन्स खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे तर तो ऑप्शन सी प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख एक संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या एकोणीसशे एक्केचाळीस साली दोन कोटी होती ती दोन हजार साली सहा कोटी इतकी झाली या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन असे होईल तर त्याला दीर्घकालीन असं म्हणता येईल लॉन्जिट्युडिजनल अ डॅश डॅश अभ्यासासाठी गृहितक आवश्यक असेलच असे नाही तर ऐतिहासिक अभ्यासासाठी गृहितक आवश्यक असण्याची गरज नाही आहे खालील नमुना निवड पद्धतीमध्ये कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे प्रोबेबिलिटीवर आधारित कोणती आहे तर स्तरीय नमुना निवड त्याला स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग असं म्हणतात क्षेत्रीय अभ्यासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती रिअल लाईफ सिच्युएशन आता पुढे तेरा ते अठरा पॅसेजचे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा इथे एकाच इमेजमध्ये आहेत तेराचं उत्तर आहे ऑप्शन बी चौदाचं चा उत्तर आहे ऑप्शन डी पंधराचं उत्तर आहे ऑप्शन बी आणि सी दोन्ही पुढे सोळा सतरा आणि अठरा सोळाचं उत्तर आहे ऑप्शन ए सतराचं उत्तर आहे ऑप्शन बी अठराचं उत्तर आहे ऑप्शन डी आता पुढचा प्रश्न हा एकोणीस आपल्या कम्युनिकेशनवर आधारित आहे <coughs> दोन व्यक्तीमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर ते ऑप्शन ये हेच चुकीचं आहे की शब्दरूपचिन्हे वा खुनांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते नेक्स्ट आहे की खालीलपैकी कोणत्या संज्ञापन कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते तर उत्तर आहे ऑप्शन सी दोन व्यक्तीमधील संज्ञापन किंवा संवाद प्रसारमाध्यमे व बाजारपेठेत त्यांच्या कामगिरीची निर्देशांक त्यांच्या खालीपैकी कोणती जोडी चूक आहे तर रेडिओ आर ओ डी ही जोडी चूक आहे एफ एम रेडिओच्या संदर्भात एफ एम या लघुरूपाचा विस्तार काय तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकाकडे तोंड करून बसलेली असतात अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते तर ऑप्शन बी हे उत्तर आहे शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याची सर्वात सोपी व जलद स्रोत कोणता तर विद्यार्थ्यांची देहबोली आता पंचवीस नंबरचा प्रश्न दिला आहे बघा तर हा अगदी मुख्य व्हिडिओमध्ये डिटेल स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगितलेला आहे थोडस तुम्हाला इथं डीटीपी पी पण करून दिलाय मॅथमॅटिकल रिझनिंगचा हा क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणते भाषेविषयक कौशल्य को नाही तर विचार करणे हे नाही आहे सत्तावीस नंबरचा जो प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे हे आहे ऑप्शन नंबर डी अठ्ठावीस <coughs> नंबर हस्तांतरण आधारित प्रश्न आहे हँड तरी ते तुम्हाला टी पी करून आहे आणि मुख्य व्हिडिओत अगदी पायरी आणि पायरी समजून सांगितली आहे अठ्ठावीसचं उत्तर आहे ये एकोणतीस हा भूमितीवर आधारित प्रश्न आहे उत्तर आहे सी जास्तीत जास्त दोन छेदनबिंदू असतात तर छेदनबिंदू म्हणजे काय छेदनबिंदू कसे छेदले शक्यता ए बी सी डी काय असू शकते यावर मुख्य व्हिडिओत चर्चा केली आहे आपण संकेत कोडिंग टिकोडिंगवर आधारित क्वेश्चन आहे तीस नंबर उत्तर आहे ऑप्शन ए एकतीस नंबर निष्कर्षावर आधारित प्रश्न आहे तर निष्कर्ष निघतो फक्त दोन जो आहे की वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही बत्तीस नंबर एक क्वेश्चन तोच आहे निष्कर्ष तुम्हाला काढायचा आहे तिथे बत्तीसचं उत्तर पण आहे ऑप्शन सी एक व दोन दोन्ही तेहतीस नंबर परत कोडिंग डिकोडिंग आहे ज्याचं उत्तर आहे ऑप्शन बी चौतीस नंबर अक्षर मालिकेवर पण इतरापेक्षा वेगळा म्हणजे ऑडमॅन आउट निवडायचा होता उत्तरे ऑप्शन नंबर सी पस्तीस जो आहे तो बैठकीवर तरी उदाहरण आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी छत्तीस हा अक्षर मालिकेवर होता उत्तरे ऑप्शन नंबर ये सदोतीस ते चाळीस हे या सारणीवर आधारित आहेत तर सदोतीसचं जे उत्तर आहे ते ऑप्शन सी अडोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इथे थोडंफार डी टी पी पण करून दिलं आहे तुमच्या सोयीसाठी आणि मुख्य व्हिडिओमध्ये तर अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक पायरी समजून सांगितली आहे एकोणचाळीसचं चा उत्तर आहे डी चाळीसच्या चा प्रश्नाचं चा उत्तर आहे डी एक्केचाळीस व बेचाळीस परत सारणीवर जी माहिती दिली आहे त्यावर आधारित आहे ज्याला आपण डाटा इंटरप्रिटेशन असं म्हणूयात एक्केचाळीसचं उत्तर आहे ए बेचाळीसचं उत्तर आहे बी आता आय सी टीचे क्वेश्चन सुरू झालेत आहेत कम्प्युटरचे पाहूयात आपण इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम कोणता तर हॉटमेल गुगल फेसबुक आणि हॉट्सअप <coughs> कालानुक्रम म्हणजे पहिले हॉटमेल आले नंतर गुगल नंतर फेसबुक आणि नंतर व्हॉट्सअप मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालीलपैकी गटात न बसणारा घटक ओळखा विंडोज अँड्रॉइड एम एस ऑफिस लुनॅक्स आणि युनिक्स तर उत्तर आहे एम एस ऑफिस संगणकीय फायलीच्या संदर्भात डी चा लॉंग फॉर्म काय आहे तर हा प्रश्न सेट विभागाने कॅन्सल केला होता पुढचा प्रश्न आहे आपला सेहेचाळीस खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक हो आहे तर याचं उत्तर आहे प्लेस्टोअर जीमेल स्टोरेज आणि ड्रॉप बॉक्स हे तीनही उत्तर दिलेले आहेत सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आ, सत्ते जेश चा है आपला की आ, वेब टू पॉईंट झिरो सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे तर ऑप्शन बी हे उत्तर आहे या सुविधांवरील असे मुख्यत्वे वापरकर्त्यांनी तयार केलेला असतो पुढचा अठ्ठेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे आपला खालीपैकी योग्य जोडी ओळखा तर ती ए ही बरोबर आहे उबन टू हे काय आहे ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेस कोणत्या वर्षी साजरा केला बघा जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो तर आपलं उत्तर आहे पाच जून बहुतेक एकोणपन्नास नंबरचा एक, एक क्वेश्चन आपला इथं मिस सॉरी या साईडला आहे तो बघा औष्णिक प्रकल्पात तयार झालेल्या कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते तर वीट तयार करण्यासाठी आणि रस्ते निर्माण करण्यासाठी असे बी आणि सी दोनही उत्तर आहेत तो प्रश्न मागा पुढे झाला म्हणून थोडंसं गोंधळ होतो प्रश्न क्रमांक पन्नास की जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो तर तो पाच जूनला साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपले खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ये पर्यावरण संरक्षण कायदा बावन्न नंबरचा क्वेश्चनही याच स्लाईडमध्ये आहे खालीलपैकी कोणता वायू जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहे तर कार्बन डायऑक्साईड आणि त्रेपन्न क्वेश्चनही इथेच आहे खाली की खालीलपैकी कोणता अपारंपरिक स्रोत नाही तर कोळसा हे उत्तर होणार आहे पुढील तीन प्रश्न एका स्लाइडमध्ये आहे आपल्या खालीलपैकी कोणता प्राणी उच्च भक्षक आहे तर वाघ पंचावन्न नंबरचा प्रश्न बा भारतीय विद्यापीठातील विद्या, विद्या वाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई भंडार आहे तर उत्तर आहे शोध गंगा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणाशी धोरण दोरन निश्चिती करते तर आपलं उत्तर आहे एम एच आर डी ऑप्शन बी नेक्स्ट सत्तावन्न नंबरचा क्वेश्चन आहे आपला भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व आदी स्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे तर नॅक ऑप्शन बी नेक्स्ट क्वेश्चन आहे अठ्ठावन्न नंबरचा यूजीसीच्या दहा बिंदू सी बी सी एस पद्धतीमध्ये श्रेणी ए म्हणजे तर उत्तम असा अर्थ होतो एक की जे क्रमाचे मापन करते ते त्याला श्रेयांक असं म्हणतात क्रेडिट मेथड म्हणून आपण त्याला आणि शेवटचा प्रश्न आहे की भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते तर ऑप्शन ये डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला तुमचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव व सेट एक्झाम असा मेसेज करा जेणेकरून संदर्भात कुठलेही अपडेट आले तर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या हो जातील सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये झालेला जो पेपर आहे त्या पेपरचं आपण वाचन करूयात ज्या विद्यार्थ्यांना या पेपरचं विश्लेषण पाहायचं आहे असे विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हे विश्लेषण ऐकू शकतात तर अधिक वेळ न घेता दोन हजार पंधराच्या प्रश्नपत्रिकेचं वाचन करूयात अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते तर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरणद्वारे प्राप्त केले जाते तर नैदानिक परीक्षणाद्वारे ज्याला आपण डायग्नॉस्टिक टेस्ट असं म्हणतो त्यानंतर प्राणिकोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा हा प्रश्न डॅश डॅश या उद्दिष्टावर आधारित आहे तर तो विश्लेषण या उद्दिष्टावर आधारित आहे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॅश डॅश बुद्धिमत्ता दर्शवितात तर ते भाषिक बुद्धिमत्ता दर्शवितात पर्याय बी पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात तर अध्यापनाची पद्धत शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर आहे गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता असतो तर गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे आशियाची चांगली धारणा होण्यास मदत करणे म्हणजे पर्याय डी त्यानंतर संशोधन करताना कोणती महत्त्वाची टप्पे येतं आपण जर पर्याय सीची जर निवड केली तर ते अशा पद्धतीनं आपल्याला टप्पे लावता येतील त्यानंतर संशोधनाचा अहवालाचा संदर्भ कशासोबत आहे तर वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते म्हणजे पर्याय बी कुठलेही गृहितक या प्रकारे मांडता येत नाही तर सामान्यपणे मांडता येत नाही म्हणजे पर्याय डी यप चाचणी तर यप चाचणी ही गृहितकानुसार एक भूज किंवा द्विभुज असेल त्यानंतर प्रायोगिक संशोधनाचे डॅश डॅश करता येते तर प्रायोगिक संशोधनाचे नेमकेपणाने नियंत्रण करता येतं म्हणजे डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा तर आपल्याला पाठ आहे हे खूप वेळा रिपीट झाला इम्पॅक्ट फॅक्टरद्वारे दाखवला जातो उतारावर आधारित प्रश्न आहेत क्वेश्चन क्रमांक तेराचं उत्तर आहे स्वभाषा म्हणजे सी क्वेश्चन क्रमांक चौदा चौदाचं चा उत्तर आहे आकलन म्हणजे पर्याय ए क्वेश्चन क्रमांक पंधराचं उत्तर आहे बी जीवनाकडे पाण्याचा व्यापक दृष्टिकोन नसल्यामुळे क्वेश्चन क्रमांक सोळाचं उत्तर आहे डी क्वेश्चन क्रमांक सतराचं उत्तर आहे सी आणि क्वेश्चन क्रमांक अठराचं उत्तर आहे बी तुम्हाला हे पी डी एफ आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी या टेलिग्राम चॅनेलला सर्व वर्षाच्या पी डी एफ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पी डी एफ स्वरूपामध्ये विथ विश्लेषणाच्या व्हिडिओसहित त्या तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्या लिंक दिलेल्या आहेत कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही म्हटले तर निशब्द संज्ञापनाचं उदाहरण नाही पत्रलेखन त्यानंतर कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद दोन व्यक्तीमधील संवाद आणि गट संज्ञापन वा स सा, जनसंज्ञापन असं वर्गीकरण करता येईल तर संज्ञापनात असणाऱ्या सहभागी व्यक्तीची संख्या यावरून असं वर्गीकरण करता येतं वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते तर नुकत्याच कळलेल्या माहितीच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसित विकसनशील माहिती त्याला विकसन म्हणतात ब्रेकिंग न्यूज त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक बावीसचं वाचन करूयात भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात एकोणावीसशे ऐंशीच्या दशकाचं काय महत्त्व आहे तर भारतातील दूरदर्शनच्या जाळ्याचा वेगाने विस्तार झाला म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सर्वसाधारण परिषद कक्षेमध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते तर सहभागी व्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन म्हणजे पर्याय बी त्यानंतर आहे शिकवताना पॉवर पॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापणाले कोणते आयाम नव्याने मिळतात तर श्राव्य दृश्य आणि आंतरक्रियात्मक म्हणजे पर्याय डी खालीलप्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दात केलेले आहेत कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे तुम्ही याचं डिकोडिंग केल्याच्यानंतर उत्तर मिळतं पर्याय ए त्यानंतर सत्यविधान शोधायचे तर यामधील विधान आहे डी क्वेश्चन क्रमांक सत्तावीसमधील असत्यविधान निवडायचे तर ते आहे बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस भूतलावर अनंत काळापर्यंत मानवजात जिवंत राहिल्यास आपल्याला त्यांनी तार्किकता दिलेली आहे तर उत्तर आहे ये त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणतीस क्वेश्चन क्रमांक एकोणतीसचं उत्तर आहे ये सॉरी क्वेश्चन क्रमांक एकोणतीसचं उत्तर सी क्वेश्चन क्रमांक तीस इथे एकोणतीस समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता अजून विशेष माहितीसाठी च उत्तर आहे सी क्वशन क्रमांक एकतीसचं उत्तर बैठक व्यवस्थेच्या संदर्भाने आहे पर्यायी हे उत्तर आपल्याला मिळून जाणार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बत्तीस क्वेश्चन क्रमांक बत्तीस हा तर्क व अनुमानाच्या संदर्भाने आहे तर एक व दोन दोन्ही म्हणजे पर्याय सी त्यानंतर तुलना आहे सॉरी तेहतीस परत आपल्याला तर्क व अनुमानाच्या संदर्भानं आहे दोन्ही प्रश्न सारखे आल्यामुळं बत्तीसचा जर विचार केला आपण हे स्टेटमेंट आणि निष्कर्ष येतं हे तर बत्तीसचं जे उत्तर आहे ते आहे फक्त दोन बत्तीसचं उत्तर दोन करेक्शन करून घ्या किंवा तुम्ही विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि तेहतीसचं जे उत्तर आहे तेहतीसचं उत्तर आहे एक व दोन दोन्ही म्हणजे सी त्यानंतर चौतीस चौतीसचं उत्तर आहे सी तुलना आहे पस्तीस पी क्यू ओ म्हणजे ए त्यानंतर वेनाकृती आहे फळे आंबे आणि हपूस साठी योग्य वेनाकृती तर ती असणारे आहे पर्याय एमधली त्यानंतर सदोतीस डी आयच्या संदर्भानं आलेला क्वेश्चन्स इथं विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सदोतीसचं उत्तर आहे सहा साकरा म्हणजे सी त्यानंतर आडोतीसचं उत्तर आहे ऐंशी टक्के तर क्वेश्चन क्रमांक आडोतीस इथं दिलं आहे बघा म्हणजे बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस क्वेशन क्रमांक एकोणचाळीसचं उत्तर आहे बी म्हणजे सी इथं दिलेलं आहे सोडून चारही पर्यायचं विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चाळीस क्वेश्चन क्रमांक चाळीसचं उत्तर आहे तीनशे नव्याण्णव म्हणजे सी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीसचं चा उत्तर आहे बावीस हजार म्हणजे सी इथे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे मंजे त्या इतने त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बेचाळीस डी आयचाच आहे एक्झाम्पल पंधरा हजार सहाशे म्हणजे बी त्याचं विश्लेषण इथं तुम्हाला बघता येईल त्यानंतर संज्ञापन तंत्रज्ञाना चा खालीलपैकी कोणता कालानुक्रम आहे ज्या वेबसाईट आहेत सोशल मीडिया आहेत किंवा जे संज्ञापनाचे सा, काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचे आपल्याला काळानुसार शोधानुसार क्रम लावायचा आहे जर तुम्ही सी प्रमाणे लावू शकता रचना आणि कार्य या निकषावर खालील गटात न बसणारा शब्द तर तो आहे जीमेल चौवेचाळीसचं बी त्यानंतर इंटरनेटच्या संदर्भात यू आर एल तर यू आर एल तसं सर्च केल्यानंतर हे चारही पर्यायबरोबर येतील आन्सरकीनुसार चारही चारही पर्याय लिहणारा उत्तराला एक एक गुण दिलेला आहे त्यानंतर शेहेचाळीस एस पी एस संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी सॉफ्टवेअर कोणतं आहे तर एस पी एस एस संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषासाठी विशेषत्वाने बनविलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्वर्ट सॉफ्टवेअरच्या मदतीशिवायही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्टला काय म्हणतात तर त्याला युनिकोड म्हणतात पर्यायसी कोणता फॉन्ट आहे तर युनिकोड आहे त्यानंतर योग्य जोडी ओळखायची आहे तर योग्य जोडी आहे ये टी बी माहिती साठवणूक एकक त्यानंतर कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळस्थानी संवर्धनाचे उदाहरणे तर ते आहे राष्ट्रीय उद्यान म्हणजे पर्याय डी जैव विविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये आहे जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ म्हणजे पर्याय डी पश्चिम घाट इथं आढळतो या राज्यात दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण करता येईल त्याचं तर तो घातक प्रकारात येईल म्हणजे पर्याय ये त्यानंतर खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्लपर्जन्य निर्माण होतो तर सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन म्हणजे पर्याय सी उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे शाकाहारी विचारले तर शाकाहारी प्राणी असणारे हरिण एकदम सोपा क्वेश्चन्स आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे तर ती आहे अणुऊर्जेबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे कोणती संस्था उच्च शिक्षणाचं नियमन करते तर साहजिकच यू जी सी पर्याय सी उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी कोण कुन, कुणाची आहे तर यू जी सी आणि ए एस सी म्हणजे पर्याय सी त्यानंतर जगातील प्रथम मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये झाली जर आपण आपल्या संस्कृतीमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटं असू असं कोणता आयोग म्हटला आहे तो राधाकृष्णन आयोग पर्यायी येनफ्लिबनेट हे काय आहे तर इन्फ्लिपनेट हे माहिती ग्रंथालय नेटवर्क आहे म्हणजे डी खालीलपैकी कोणते अभियान उच्च शिक्षणाशी निगडीत आहे तर ते आहे रुसा ज्याला आपण आर यू एस ए असं म्हणतो म्हणजे पर्याय बी जे विद्यार्थी या वर्षीची प्रश्न सेट परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे सराव पेपर सिरीज आहे तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आता आपण पाहूयात एक डिसेंबर दोन हजार तेराला जो पेपर झाला होता यामधील आलेले प्रश्न व त्यांची उत्तरं यावर चर्चा करूयात संपूर्ण विश्लेषणासाठी दोन हजार तेराचा आपण जो स्वतंत्र व्हिडिओ बनवला तो तुम्ही पाहू शकता ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सेटनॅट स्टडी यावर सुद्धा हे सर्व लिंक पूर्ण बारापैकी बारा पेपरच्या लिंक पी डी एफ स्वरूपात तिथे सर्व उपलब्ध आहे प्रश्न पाहूयात पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचणीची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे आता याला थोडंसं झूम करूयात म्हणजे दिसायला सोपं जाईल आणखी ओके पहा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो पुढचा प्रश्न आहे आपला अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता तर अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे की अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा ज्ञानाचा रचयता आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चार नंबरचा आपला अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे तर ऑप्शन बी हे उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आशियाचा यथायोग्य सारांश तयार करणे होय पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही तर ऑप्शन सी परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो आपला सात नंबरचा क्वेश्चन आहे की गुणात्मक संशोधनात नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या डॅश डॅश यासारखी आहे तर आपलं जे उत्तर आहे ते आहे डी सहेतुक नमुना निवड पर्यायबद्ध प्रश्न हे कसे असतात तर ऑप्शन डी संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात आंतरसांस्कृतिक अभ्यास हे डायजेस्टचे उदाहरण आहे तौलोनिक अभ्यास कम्पेरेटिव्ह स्टडी आपण ज्याला असं म्हणतो संशोधन आराखडा म्हणजे काय तर उत्तरे ऑप्शन डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती डॅश परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते तर उत्तर आहे ऑप्शन डी प्रवर्तनात्मक इंडक्टिव जलापन म्हणूयात मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे निगमनात्मक पद्धत डिडक्टिव मेथड आता प्रश्न क्रमांक तेरा ते प्रश्न क्रमांक अठरा हे पॅसेजवर आधारित आहेत ज्याची उत्तरं आपण घेऊयात तेराचं उत्तर आहे ऑप्शन सी संपूर्ण विधान बरोबर चौदाचं उत्तर आहे ऑप्शन ए जीवनदृष्टीतील विविधता पंधराचं उत्तर आहे ऑप्शन बी पूर्वार्ध बरोबर सोळाचं उत्तर आहे ऑप्शन सी संपूर्ण विधान बरोबर सतराचं उत्तर आहे ऑप्शन डी पूर्वार्ध चूक अठराचं उत्तर आहे संपूर्ण विधान चूक ऑप्शन बी एकोणीस नंबरचा जो प्रश्न आहे हा कम्युनिकेशनचा संज्ञापनाचा प्रश्न आहे की संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरवली जाते तर प्रेक्षकाचे हेतू आणि निकष पर्याय बी आपलं उत्तर होणार आहे पुढील प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर वृत्तपत्र रॅम ही जोडी चुकीची आहे नेक्स्ट आपला एकवीस नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात प्रतिसाद किंवा प्रत्याभरण तुलनेने संथ कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येते तर जनसंज्ञापन पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे तर काय आहे बघा मानसिक अडथळा प्रतीक सांस्कृतिक अडथळा निवडक श्रवण तांत्रिक अडथळा आवाजातील अडथळा उत्तर आहे ऑप्शन सी तीन <coughs> जेव्हा प्रश्न आहे तेवीस नंबरचा जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य फितीत किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल तर ते आहे मध्यमबद्ध गट संज्ञापन ज्याला मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतात ओके चला पुढचा प्रश्न पाहूयात की प्रश्न आहे बघा स्वसंवाद संवाद गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन साओधन्यापन, हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषावर बेतलेले आहे तर संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या पुढील प्रश्न अक्षर मालिकेवर आहे की अक्षरमालिका निवडा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इथे तुम्हाला सोडून पण दिलं आहे आणि मुख्य व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेतली आहे सव्वीदचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ये सत्तावीस जी अंक मालिका आहे त्याचं सॉरी अक्षर मालिका आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ये अठ्ठावीस कोडिंग डिकोडिंग आहे त्याचं उत्तर आहे डी एकोणतीस उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तीसच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एकतीस नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे एकतीस उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बत्तीस कोडिंग डिकोडिंग वर आधारित क्वेश्चन आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तेहतीस प्रश्न हा शब्द जोडी ओळखायची एक म्हणजे वेगळा गट तर भाऊ बहीण ऑप्शन ये चौतीस हा वेगळा गट निवडायचा एबीसीडीचा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पस्तीस हा तर्क वानुमान आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गणेश सीमापेक्षा उंचीने कमी आहे छत्तीस नंबर आहे ऑप्शन ये हे उत्तर आहे फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे सदोतीस व आडोतीस हे माहितीवर आधारित आहे तर सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आडोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हे प्रश्न बघा हा डाटा आता एकोणचाळीस चाळीस आपण पाहणार आहोत याचं स्टेप बाय स्टेप सर्व स्पष्टीकरण मुख्य व्हिडिओमध्ये दिले आहेत एकोणचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन डी चाळीस तर चाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक्केचाळीसावा प्रश्न हा बघायचा आहे आप आपल्याला परिणामक परिमाण परिमानात्मक माहितीचा सर्वोत्तम तुलना डॅडॅश याद्वारे होते क्वांटिटेटिव्ह डाटा आर बेस्ट कम्पेअर्ड इन द फॉर्म ऑफ अ तर आयत चित्र हिस्ट्रोग्राम ज्याला आपण असं म्हणू बेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे डॅडॅशचा सर्वोत्तम वापर संबंधित बाबीचे दर्शवण्यासाठी केला जातो त्याला वृत्ताकार तक्ता असं म्हणतात आता आय सी टीचे कम्प्युटरचे प्रश्न आपले सुरू झालेले आहेत पुढील जोड्यांपैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी ओळखा तर टॅबलेट व लॅपटॉप चौचाळीस नंबरचा प्रश्न आहे आपला की पुढील दिल्ल्या संगणकाच्या स्मृतीमापनाची एकके उत्तर त्या क्रमांक लावायची आहे तर बघा टेरा बाईट गिगा बाईट मेगा बाईट बाईट आणि बीट ऑप्शन हे आपलं उत्तर होणार आहे पुढील पैकी योग्य जोडी ओळखायची आहे तर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे म्हणजे एक जे ई पी जी म्हणजे जे जी म्हणजे चित्रे छायाचित्रे आणि एम पी थ्री म्हणजे ध्वनी किंवा दुःखसव्य हे बरोबर आहे बर पुढे दिला आता इंटरनेटच्या संदर्भात यू जी सी चे विस्तारित रूप काय तर युज युजर जनरेटर कंडेक्ट यू युजर जनरेटेड कंटेंट युजर जनरेटेड कंटेंट असं ते होणार आहे सत्तेचाळीस बघा फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते तर त्याला आपण फोटोशॉप असं म्हणतो इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची तर डॉट सी हिशोबाचे ही चूक आहे इतरत्र जोड्या बरोबर आहेत भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जैवविद्येच्या दृष्टीने अतिमहत्वाचा म्हणून ओळखला जातो ज्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो स्वाभाविकपणे दुय्यम असलेले वायू प्रदूषक कोणता तर पेरोक्सी ऍसिटेल नायट्रेट डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याची कारण म्हणजे तर वनसहार डिफॉरेस्टेशन आपण म्हणतो कारखान्यातील कोणत्या कार्यप्रक्रियेत राख तयार होते तर औष्णिक वीज निर्मिती क्वेटो मसुद्याचा मुख्य उद्देश कोणता तर पृथ्वी गरम करणारे वायू प्रमाण कमी प्रमाणात हवेत सोडणे भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण प्रदूषित पाणी हे आहे आता हायर एज्युकेशनचे प्रश्न पाहूयात आपण पुढील पैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते तर गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था भारतीय राज्य घटनेचा शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत आहे तर सामायिक सूचीमध्ये आहे तो बी सी यू डीचे पूर्ण रूप काय तर उत्तर ऑप्शन डी बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ डॅश यांचे बनते तर निर्वाचित प्रमुख स्वीकृत सग शिक्षक आणि स्वीकृत तज्ज्ञ ए आय सी टी ईचे रूप काय तर ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑप्शन ये आणि दोन हजार तेराचा शेवटचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाचा विस्तार कार्याचा भाग नाही तर निरंतर आणि दूर शिक्षण आता तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता बघा अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला तुमचे नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव व सेट एक्झाम असा मेसेज करा जेणेकरून सेट संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपला येतील फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये झालेला जो सेटचा पेपर आहे त्यामधील प्रश्नांचं वाचन करूया आपण दोन हजार तेरामध्ये दोन पेपर झाले होते सेटचे आणि दोन हजार अकरामध्ये सुद्धा दोन पेपर झाले होते शिक्षकाची प्रमुख भूमिका ही विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यामध्ये सहाय्य देणे असे असते म्हणजे पर्याय सी त्यानंतर अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये आहेत अभिक्षमता आणि प्रेरणा नेक्स्ट व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत म्हणजे पर्याय सी जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाला प्रोत्साहित करावे पर्याय डी कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल तर वाचन कौशल्य व वा अभिरुचीचा विकास पर्याय ये सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहे तर जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे पर्याय बी कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही तर तथ्य ही ज्ञानाला ज्ञानाला लागू पडत नाहीत शास्त्राचे एक प्रमुख ध्येय असते तर भाकित करणं हे शास्त्राचं प्रमुख ध्येय आहे ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवितो तो टप्पा म्हणजे माहितीचं संकलन पर्याय डी परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे त्याला आपण म्हणतो सिद्धांत पर्याय बी संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला म्हणतात साहित्य परीक्षण पर्याय बी फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे लोक सहभागी होतात तर त्यामध्ये सहा ते आठ सहभागी होतात पर्याय ए त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा ते अठरा हे पॅराग्राफवर आधारित आहे तर क्वेशन क्रमांक तेराचं उत्तर आहे बी म्हणजे क्वेश्चन क्रमांक तेराचं उत्तर आहे बी क्वेश्चन क्रमांक चौदाचं उत्तर आहे डी चौदाचं डी क्वेश्चन क्रमांक पंधराचं उत्तर आहे सी पंधरा सी क्वेश्चन क्रमांक सोळा क्वेश्चन क्रमांक सोळाचं उत्तर आहे ये सोळा ए क्वेश्चन क्रमांक सतराचं उत्तर आहे सी क्वेश्चन क्रमांक अठराचं उत्तर आहे ये ज्या विद्यार्थ्यांना हे पी डी एफ प्रश्नपत्रिका पाहिजेत असे विद्यार्थी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी या टेलिग्राम चॅनलवरून सर्व प्रश्नपत्रिका बारा प्रश्नपत्रिका बारा वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे क्वेश्चन पेपर त्याचबरोबर विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला करून देण्यात आलेले प्रत्येक इयरचा स्वतंत्र व्हिडिओ आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरी गेलात तरीही तुम्हाला तिथं व्हिडिओ पाहायला मिळतील पुढील प्रश्न आहे आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संवादा संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशावर जास्त विश्वास ठेवतो त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण आहे बी शब्दविरहित संदेश शब्द, संदे, शब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी आणि एकोणीसावा जो प्रश्न आपला वाचायचा राहिला आहे या एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी त्यानंतर एकविसावा प्रश्न निशब्द संज्ञापनाची उदाहरणे कोणकोणती कौन आहेत तर निशब्द संज्ञापनाची उदाहरणं आहेत डीमधील एक दोन आणि चार एक दोन आणि चार एक दोन आणि चार ही निशब्द संज्ञापनाची उदाहरणं आहेत म्हणजे डी हे उत्तर आहे त्यानंतर संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता या निष्क निकषावर शिकविण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धती कोणती आहे तर समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन त्यानंतर भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या तर एकोणावीसशे एक्क्याण्णव म्हणजे पर्याय सी भारतीय प्रसार माध्यमाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखायचा आहे तर योग्य पर्याय आहे टी आर पी म्हणजे जसं वृत्तपत्र आय आर एस तसं टी आर पी म्हणजे टी व्हीसाठी असतो टी आर पी त्यानंतर अंक मालिका आहे श्रेणी क्वेश्चन क्रमांक पंचवीसचं उत्तर आहे बी सत्त्याऐंशी उत्तर येतं इथं तुम्हाला विश्लेषण दिलं आहे क्वेश्चन क्रमांक सव्वीस वर्णमाला आहे उत्तर आहे बी म्हणजे यम एन असं उत्तर येतं ते तुम्ही बघू शकता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तावीस सांकेतिक भाषेवर आधारित क्वेश्चन आहे सत्तावीसचं उत्तर आहे डी विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सद सर्व संदर्भासहित सांगितलेलं आहे क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस विसंगत घटकावर आधारित आहे उत्तर येतं चोवीस म्हणजे सी उत्तर पर्याय सी क्वेश्चन क्रमांक एकोणतीस चुकीचं पद तर ते आहे सहासष्ट म्हणजे पर्याय सी क्वेश्चन क्रमांक आ तीस नातेसंबंधावर आधारित तर उत्तर आहे नातू म्हणजे पर्याय सी क्वेश्चन क्रमांक एकतीस विधान आणि गृहितक एकतीसचं उत्तर आहे गृहीतक दोन अनुषित आहे म्हणजे पर्याय बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बत्तीस तर्क व अनुमानावर आधारित बत्तीसचं उत्तर आहे पी आणि क्यू यापैकी कोणताच निष्कर्ष निघत नाही म्हणजे बत्तीसचं उत्तर आहे डी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेहतीस समसंबंध जसं क्वाट लिटर तर यार्ड काय तर यार्ड आहे मीटर त्यानंतर विसंगत घटक ओळखायचा आहे जस्त लोह आयोडीन पारा तर आयोडीन त्यानंतर इथं आपल्याला ॲनालिसिसवर आधारित क्वेश्चन्स आहे थोडक्यामध्ये सरासरीच्या सारखा क्वेश्चन आहे उत्तर मिळतं ये तुम्ही क्वेश्चन्स वाचून या पद्धतीने सोडू शकता छत्तीसावा क्वेश्चन्स आहे चौरसाचा घनासोबत संबंध आहे तोच संबंध खाली कुठे आहे तर वर्तुळाचा गोलासोबत आहे पर्याय बी सदोतीस डी आयवर आधारित क्वेश्चन्स आहे सदोतीसचं उत्तर आहे लक्ष्मण व कुमारी राधा दोघेही म्हणजे सी त्यानंतर आडतीचं उत्तर आहे दोनशे तेरा पॉईंट तीनशे चौतीस त्यानंतर एकोणचाळीस क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस चं चा उत्तर आहे सोळा चौदा म्हणजे डी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चाळीसचं चा उत्तर आहे एकोणतीस पॉईंट दोनशे नऊशे पंचवीस लाख म्हणजे बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीस चा उत्तर आहे पी म्हणजे ए पर्याय क्वेश्चन क्रमांक बेचाळीस चौत्तर चा आहे यू म्हणजे डी पर्याय क्वेश्चन क्रमांक त्रेचाळीस डॉट डी ओ सी म्हणजे वर्ड फाईल पर्याये संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची सर्वात जास्त क्षमता आहे तर टी बी त्यानंतर स्काईपचा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो तर आंतरव्यक्ती संज्ञापनासाठी पर्याय बी संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते तर एक्सल पर्याय बी सन्माननीय व्यक्तीबाबतचे चुकीचे संशोधन ओळखायचं आहे चुकीचं संबोधन तर न्यायाधीश महामहीम हे चुकी आहे भाषणामध्ये खालीलपैकी कोणते घटक येतात तर चारही घटक येतात प्रास्ताविक मध्यवर्ती कल्पना मुख्य आशय आणि समारोप म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर पृथ्वीवरील ओजनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे काय तर पृथ्वीला अंतिनिल किरणोत्सर्जनामध्ये वाढ होत आहे पर्याय सी ऊर्जेचे पर्यायी स्रोत कोणकोणते आहेत तर एक तीन आणि चार म्हणजे पर्याय सी एक तीन आणि चार हे पर्यायी आण्विक त्यामध्ये येत नाही सीईई ही, ही संस्था कशाच्या संदर्भानं आहे तरी पर्यावरण शिक्षणाच्या संदर्भानं काम करते रिस्टर स्केल तर रिस्टर स्केलचा संबंध आहे भूकंप लहरीसोबत भरती आणि ओ टी यांच्यावर कशाचा परिणाम होतो तर भरती आणि ओटीवर चंद्राच्या कलेचा परिणाम होतो नर्मदा धरण प्रकल्पाबाबतचा प्रमुख वाद या संदर्भात आहे तर तो आहे पुनर्वसन म्हणजे पर्याय सी त्यानंतर अभिमत विद्यापीठाबाबत असत्य विधान अभिमत विद्यापीठाबाबत ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकतात हेच असत्य आहे खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम व्यावसायिक नाही म्हटलंय तर ललित कला हा व्यावसायिक अभ्यासक्रम नाही भारतात शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्यांकाचा हक्क हा कशाचा भाग आहे तर हे त्यांचा मूलभूत हक्क आहे म्हणजे पर्याय एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया येथे सुरू होते तर ती अभ्यास मंडळ सुरू करतं भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाच्या संस्था म्हणजे पर्यायी शेवटचा प्रश्न भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या आहेत तर सर्व जबाबदाऱ्या आहेत म्हणजे पर्याय डी चारही योग्य असं उत्तर घ्यायचं आहे जे विद्यार्थी या वर्षीच्या सेटची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पंधरा पेपर घेणार आहोत पेपर क्रमांक एकचे जे तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफच्या स्वरूपामध्ये पाठवल्या जातील पंधरा पी डी एफची फीस आहे पाचशे रुपये यामध्ये तुम्हाला पी डी एफ पेपर आन्सर की आणि विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवला जाईल तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईलवर फोनपे किंवा पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा या तारखेप्रमाणे तुम्हाला ते पेपर पाठवले जातील या प्रत्येक दिलेल्या तारखेला मॉर्निंगला अकरा वाजता पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपला पेपर दुपारी दोन वाजता आन्सर की आणि संध्याकाळी आठ वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवल्या जाईल आता आपण दोन हजार अकरामधील प्रश्नांचं वाचन करूयात दोन हजार अकरामध्ये देखील दोन पेपर झाले होते एक नोव्हेंबरमध्ये झाला होता आणि एक ऑगस्टमध्ये झाला होता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकराला जो पेपर झाला त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात जर तुम्हाला या पेपरचं विश्लेषण ऐकायचं आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्रत्येक वर्षीचं विश्लेषण तुम्ही ऐकू शकता तर अधिक वेळा घेता आपण प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य आहे सर्वात कमी महत्त्वाचं विचारले बघा सर्वात कमी तर उच्च शैक्षणिक संपादन हे सर्वात कमी महत्त्वाचं आहे ए बी आणि सी हे महत्त्वाचे आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर सत्य विधान आहे प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात म्हणजे पर्याय ये त्यानंतर चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते चांगल्या धारणेची खात्री तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे आपण चांगल्या धारणेची खात्री देऊ शकतो त्यानंतर अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता आहे तर अलीकडे प्रत्येक अध्ययनकर्ता हा त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो म्हणजे पूर्वज्ञानावर अलीकडे दिलेला आपल्याला कळतो म्हणजे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आहे बी त्यानंतर सृजनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा अर्थात तो केव्हा ठरेल विद्यार्थ्यांना मुख्य त समस्यांचा निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते तेव्हा म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकल्प प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरी करणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता आहे तर तो आहे विद्यार्थ्यात स्वयं अध्ययन कौशल्य विकसित करणे म्हणजे पर्याय डी संशोधन म्हणजे तर संशोधन म्हणजे क्रिया म्हणजे पर्याय डी संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो तर ते व्हॅरेबल्समधील संबंध शोधण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म म्हणजे तर तो आहे स्वयं सुधारणा पर्याय बी संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया त्याला आपण काय म्हणू असा प्रश्न आहे थोडक्यामध्ये तर त्याला घनिष्ठता किंवा एकतानता असं म्हणल्या जातं त्यानंतर परिकल्पना तयार करण्यासाठीची पूर्वपटिका यामध्ये असते तर ती कशात असते असा प्रश्न आहे तर उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत गावातल्या पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे तर तिला म्हणतात की इन्फॉर्मॅट म्हणजे पर्याय ये त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा ते अठरा हे उतऱ्यावर आधारित आहेत तुम्ही ही प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनेलला पी डी एफ स्वरूपामध्ये टाकलेली आहे तुम्ही ती प्रश्नपत्रिका डाउनलोड करून हे प्रश्न सोडू शकता क्वेश्चन क्रमांक तेरा जो आहे या क्वेश्चन क्रमांक तेराचं उत्तर आहे सी पूर्वार्ध बरोबर क्वेश्चन क्रमांक चौदाचं उत्तर आहे डी क्वेश्चन क्रमांक पंधराचं उत्तर आहे बी क्वेश्चन क्रमांक सोळाचं उत्तर आहे बी क्वेश्चन क्रमांक सतरा क्वेश्चन क्रमांक सतराचं उत्तर आहे डी आणि क्वेश्चन क्रमांक अठराचं उत्तर आहे विज्ञानाचा उगम म्हणजे ये त्यानंतर कम्युनिकेशनच्या प्रश्नांचं वाचन करूयात दोन व्यक्तीमधील संज्ञापनापासून जनसंज्ञापर्यंतच्या संज्ञापन प्रवासामध्ये संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते म्हणजे पर्याय डी असं उत्तर घ्यायचं आहे असत्य विधान निवडायचं आहे ए बी सी डी यापैकी असत्य विधान आहे संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो हेच असत्य आहे त्यानंतर अचूक वर्णन करतं कुणाच्या संदर्भानं संज्ञापन आणि संस्कृती यामधील नात्याच्या संदर्भानं अचूक वर्णन करतं कोण संज्ञापन आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असतात म्हणजे पर्याय सी त्यानंतर सशब्द संज्ञापनाची उदाहरणे कोणकोणती आहेत असं आहे तर लिहिणे आहे ऐकणे आहे वाचणे आहे बोलणे आहे म्हणजे चारही उदाहरणे आहेत म्हणजे डी उत्तर घ्यावं लागेल नव्या माध्यमातील संज्ञापनांचा क्रम लावायचा आहे कोण कधी सुरू झालं तर तो जर तुम्ही विचार केला तर ट्विटर आहे दोन हजार सहा हॉटमेल दोन हजार बारा त्यानंतर दोन हजार पाच यूट्यूब आणि फेसबुक आहे दोन हजार चार अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर घेतलं तर तुम्हाला ते मिळून जाईल दूरदर्शनचे घोषवाक्य कोणते आहे दूरदर्शनचं घोषवाक्य सत्यम शिवम सुंदरम पर्याय डी विसंगत घटक ओळखायचा आहे पर्याय सी या व्हिडिओच्या विश्लेषणामध्ये त्याच्या कारणमीम्यांचेवर आपण चर्चे केलेली आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्रत्येक इयरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं ॲनालिसिस करणारे व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्या इयरच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे किंवा टेलिग्राम सुद्धा त्याच्या लिंक आणि प्रश्नपत्रिका पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे क्वेश्चन क्रमांक सव्वीसकडे जाऊयात सव्वीसचं उत्तर आहे ये क्वेश्चन क्रमांक सत्तावीस वर्णमालिका आहे त्याचं उत्तर आहे ये क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न विचारला आहे क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे बी क्वेश्चन क्रमांक एकोणतीस एकोणतीसचं उत्तर आहे डी क्वेश्चन क्रमांक तीस नाते आधारित प्रश्न आहे बी उत्तर आहे क्वेश्चन क्रमांक एकतीस क्वेश्चन क्रमांक एकतीस जो आहे तो आहे गृहितकं आणि विधानं या टॉपिकच्या संदर्भानं दोन्ही गृहितकं अनुसूत आहेत ही जी गृहितकं दिलेली आहेत ही दोन्ही गृहितकं काय आहेत अनुसूत आहेत म्हणून उत्तर घ्यावं लागणं आहे सी बत्तीसावा क्वेश्चन्स जो तर्क व अनुमानाचा आहे फक्त क्यू निष्कर्ष निघेल म्हणजे हा जो निष्कर्ष आहे फक्त हाच निष्कर्ष बरोबर येईल म्हणून फक्त क्यू म्हणजे पर्याय बीचीच निवड करावी लागेल समसंबंध आहे जसं बिटाचा संबंध सोबत आहे तसं प्रथम अंकाचा संबंध कशासोबत आहे तर तो आहे द्वितीय अंकासोबत त्यानंतर कोणती शब्द जोडी इतर जोड्यापासून वेगळी आहे तर ब्रेड आणि लोणी पर्याय येडस विश्लेषणात्मक प्रश्न आहे गणिताच्या संदर्भानं तर त्याचं उत्तर आहे सी आकृतीचा आधार घ्या किंवा विश्लेषणाचा व्हिडिओ बघू शकता छत्तीस सी डी आय वर आधारित प्रश्न आहेत प सदतीस ते बेचाळीस क्वेशन क्रमांक सदोतीस क्वेश्चन क्रमांक सदोतीसचं उत्तर आहे बी पंचवीस पॉईंट चार क्वेश्चन क्रमांक अडोतीसचं उत्तर आहे डी सतरा पॉईंट नऊ क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीसचं उत्तर आहे सी एप्रिल क्वेश्चन क्रमांक चाळीसचं उत्तर आहे ये चोवीस पॉईंट सात क्वेश्चन क्रमांक एक्केचाळीसचं उत्तर आहे सी चोवीस त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बेचाळीस चलिट्च, बेचाळीसचं उत्तर आहे पस्तीस पॉईंट एक पर्याय डी डॉट टी एम टी फाईल असं विचारलं आहे तर ती एक टेम्पररी फाईल असते पर्याय सी ई टी एच म्हणजे काय तर मुक्त शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे बी ट्विटरचा वापर कशासाठी केला जातो तर मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापन करण्यासाठी म्हणजे पर्याय डी आभासी वर्गामध्ये त्याला आपण व्हर्च्युअल क्लासरूम म्हणतो शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसतं म्हणून तो व्हर्च्युअल म्हणतो आपण संज्ञापनाची प्रक्रिया पूर्ण झाली असे केव्हा समजले जाते जेव्हा संदेशाचे वहन होते व तो स्वीकारला जातो व त्यानुसार प्रत्याभरण होते म्हणजे पर्याय डी सादरीकरणाच्या नियोजनानुसार पुढील घटकांचा प्रभाव पडू शकतो तर त्यामध्ये सहभागी व्यक्ती परिस्थिती उद्देश म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर पर्याय डी भूस्निक ऊर्जा तर भूस्निक ऊर्जा म्हणजे पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा म्हणजे पर्याय बी हा वन्यप्राणी विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये भारतातून नामशेष झाला तर तो होता दोन शिंगी गेंडा त्यानंतर जागतिक तापमान वृद्धी कशामुळं होते तर द्विप्रणाली अर्थात कार्बन डायऑक्साईडची वाढ झाल्यामुळं बॅरोमीटर कशाचं मापन करण्यासाठी वापरतात तर वातावरणीय दाबाचं म्हणजे पर्याय डी जी पी एस प्रणालीने स्थान निश्चिती करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तर यामध्ये सूक्ष्मलहरी पर्याये पॉस्को पोलाद प्रकल्प आता तत्कालीन परिस्थितीवर आधारित करंटचा क्वेश्चन ह्या तर तो ओडिशामध्ये आहे विद्यापीठाचं प्रमुख कार्य नाही म्हटलंय तर अध्यापन हे विद्यापीठाचं काम नाही ते कॉलेजेसचं आहे फक्त संशोधन प्रकाशन आणि विस्तार कार्य त्यांची काम आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचं कारण काय आहे तर विद्यार्थ्यांना त्यांचे तेन पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनविणे म्हणजे डी भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर सी इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स म्हणजे सी त्याच्यामध्ये येत नाही भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य यानुसार दिले जाते तर ते मूलभूत हक्कानुसार दिले जाते विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ तर ती असते विद्यापरिषद ज्याला अकॅडमिक काउन्सिल म्हणतो आपण भारतात भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्ट कोणती येतं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे बरोबर आहे उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास करणे बरोबर आहे भारतीय भाषांचा विकास घडून आणणे गुणवत्त विद्यार्थ्यांना इतकं लिमिटेशन्स नाही म्हणजे एक दोन तीन बरोबर असं सांगतो पर्याय बी अशा पद्धतीनं आपण दोन हजार अकरामधील जे काही दोन पेपर झाले होते त्यापैकी आपण जो पेपर नोव्हेंबरला झाला होता त्याचं वाचन केलं आता आपण ऑगस्टला जो पेपर झाला दोन हजार अकरामध्ये त्या पेपरचं वाचन करूयात प्रश्न पाहूयात आपण आता आहे बघा सात ऑगस्ट दोन हजार अकराचा पेपर ज्यामधील प्रश्न व उत्तरावरती आपण चर्चा करूयात संपूर्ण विश्लेषणासाठी आपण जो स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता प्रश्न आहे बघा अर्थपूर्ण अध्ययनाचे सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे तर उत्तर आहे ऑप्शन सी ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता प्रश्न क्रमांक दोन आहे विद्यार्थी सक्रिय अध्ययन करता असल्याचा निदर्शक खालीलपैकी कोणता उत्तरे ऑप्शन डी शिक्षकाच्या विधानाशी असहमत असल्यास आव्हान देतो अध्ययन प्रामुख्याने डॅशडॅश यावर अवलंबून असते तर अध्ययन प्रेरणा <coughs> पुढे बघा विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ब्रेन स्टॉर्मिंग सर्वात उपयुक्त ठरते तर ऑप्शन डी पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी कल्पना शोधताना नेक्स्ट क्वेश्चन आहे की संगणक सहाय्यित सादरीकरणाबाबत खालपैकी कोणते विधान असत्य आहे तर ते आहे बी <coughs> विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो सहा नंबरचा प्रश्न आहे मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्वाचा निकष कोणता तर भाषेची अलंकारिकता पुढचा प्रश्न आहे ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्या म्हणजे पुरावे होय नेक्स्ट क्वेश्चन आहे शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे अनुभवजन्य स्थिती नेक्स्ट आहे की जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही तोवर संशोधक तो, तो निष्कर्ष खरा आहे असे मानत नाही हे तत्व म्हणजे वस्तुनिष्ठता होय का कसे कधी अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे गुणात्मक संशोधन होय एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे एथनोग्राफी असे त्याला आपण म्हणूयात माहिती गोळा करण्यासाठीच्या साधनाची पूर्व चाचणी कोणत्या पद्धतीने केले जाते तर प्रश्नावली ज्याला क्वेश्चनरी असं म्हणतात आता तेरा ते अठरा या प्रश्नांवर आपण चर्चा करूयात हे पॅसेजचे प्रश्न आहे तेराव्या प्रश्नाचं चा उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पुढे आता प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर आहे ऑप्शन बी पंधराचं उत्तर आहे ऑप्शन डी सोळाचं उत्तर आहे ऑप्शन बी सतराचं उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न क्रमांक आहे ऑप्शन ए आता एकोणीसावा प्रश्न हा कम्युनिकेशनचा आहे संज्ञापनाचे गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन हे प्रकार वर्गीकरणाच्या कोणत्या निकषावर आधारित आहेत तर सहभागी व्यक्तींची संख्या आपला वीस नंबरचा प्रश्न आहे की मार्शल मॅक ल्यू हानने केलेल्या माध्यम हात संदेश या प्रसिद्ध विधानातून खालीलपैकी काय सूचित होते तर पर्याय ये उत्तर आहे संदेशांपेक्षा संज्ञापनाचे माध्यमच मानवावर अधिक खोलवर आणि मूलभूत पातळीवर परिणाम करते खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही बोलणे वर्गामध्ये शिकविताना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिक्षकांना उपयुक्त ठरते कारण ऑप्शन बी शिकवण्याचे मुद्दे नीट संघटित संरक्षित करण्यासाठी त्याची मदत होते <coughs> खालील संज्ञापन त्यांच्या शोधाच्या कालानुक्रमे लावा तर पर्याय बी हे उत्तर आहे भारतीय माद, प्रसार माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे डॅश डॅशने प्रमाणित आहे तर राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन आता अंक मालिका दिली आहे तिचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ये अक्षर मालिकेचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोडिंग डिकोडिंग एकशे सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकशे अठ्ठावीसचं उत्तर आहे एकशे सत्तेचाळीस परत क्रमिकेतील चुकीचे पद उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्यू आता याचं डिटेल स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या नातेसंबंधाचं उत्तर आहे ऑप्शन डी मामे भाऊ एकतीस नंबर तर्क व अनुमानचं उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही गृहितक एक व दोन अनुश्चित आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस बत्तीसच उत्तर आहे ऑप्शन डी कि पी आणि क्यू यापैकी कोणताच निष्कर्ष निघत नाही तेतीस सहसंबंधाचं उत्तर आहे भूक इतरांपेक्षा वेगळा पर्याय उत्तर आहे सुंदर ये <coughs> आता पस्तीस नंबरचा प्रश्न आहे वेन आकृतीने सोडवता येतो उत्तर आहे वेगळा पस्तीसचं ऑप्शन बी अडोतीस छत्तीस विसंगत घटक ऑप्शन डी पुढे सदोतीस ते एकोणचाळीस हे डाटा इंटरप्रिटेशन माहितीवर आधारित आहे बघा सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन डी अडोतीसचं आहे ऑप्शन ए एकोणचाळीसचं आहे ऑप्शन बी आता पुढे चाळीस ते बेचाळीस हे सुद्धा डाटा इंटरप्रिटेशनवरच आधारित आहे सारणीवर आधारित चाळीसचं उत्तर आहे ऑप्शन ए एक्केचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन सी बेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन ए यांचं अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक पायरी मुख्य व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे आता त्रेचाळीसपासून कम्प्युटरचे क्वेश्चन सुरू झालेत पुन्हा <coughs> ते पाहूयात डॉट डी ए टी म्हणजे तर डेटा फाईल डी टी एच ही संज्ञा कशासाठी वापरली जाते दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर ब्रँड बँड ही सज्ञा ब्रॉडबँड ही संज्ञा वापरतात या संदर्भात तर ब्रॉडबँड काय आहे इंटरनेट किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे तर ईमेल <coughs> कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो तर कम्प्युटर प्रोग्रामिंग आणि दृकश्राव्य आशय शब्दरहित संज्ञापनात व्यक्ती प्रभावी मानली जाते तेव्हा आता उत्तर आहे एक दोन तीन म्हणजे पर्याय बी तर केव्हा ती व्यक्ती तणावमुक्त असते ती व्यक्ती ताड बसली असते ती व्यक्ती श्रोत्यांशी नजर भिडवून बोलते अलीकडच्या काळात फुकुसीमा हे नाव या कारणासाठी प्रसिद्ध आहे तर सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जा केंद्रसाठी केंद्रातील किरणोत्सर्ग जोहाड म्हणजे राजस्थानमधील पाणी वापरण्याची पारंपरिक व्यवस्था जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते तर कृमी लॅक्टोमीटर कशाचे मापन करते दुधाची घनता चंद्राला ग्रहण कधी लागते तर सूर्य व चंद्र यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येतो तेव्हा पर्यावरण व आरोग्यविषयक जाणीव जागृतीमुळे अलीकडच्या काळात कोणत्या आण प्रकल्पाला विरोध झाला तर जैतापूर वि, आता हायर एज्युकेशनचे प्रश्न आहेत बघा विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहे कोण कुलगुरू भारत सरकारच्या अखत्यारीत भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली विभाग येतात सर्व येतात चारही विभाग शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग तंत्र शिक्षण विभाग उच्च शिक्षण विभाग भाषा विभाग चारही विभाग हे त्या अंतर्गत येतात शिमला येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी हे जीवन आणि विचारांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे खालीलपैकी कोणते विद्यापीठ अधिकाऱ्याचा कार्यकाल कुलगुरूच्या कार्यकाळाबरोबरचा संपतो तर संचालक महाविद्यालय विद्यापीठ विकास मंडळ पुढचा प्रश्न आहे ए आय सी टी ई हे काय आहे केवळ एक आणि दोन योग्य आहे म्हणजे हे वैधानिक मंडळ आहे आणि भारतीय तंत्र शिक्षणाला चालना देते <coughs> आता आपण दोन हजार अकराचा शेवटचा प्रश्न पाहतोय म्हणजे आपल्या आप प्रश्नाच्या सिरीजनुसार हा सहाशे ऐंशीवा वा प्रश्न होणारा आहे कारण आपण मार्च दोन हजार तेवीसपासून पासून जे प्रश्नांचं वाचन करतोय तर ऑगस्ट दोन हजार अकराचा शेवटचा पेपर आणि शेवटचा प्रश्न मुक्त शिक्षण प्रणालीबाबत खालीपैकी कोणते विधान असत्य आहे तर ये हे विधान असत्य आहे ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते बघा अशा प्रकारे आपण काय केलं ऑगस्ट <coughs> दोन हजार अकरा ते मार्च दोन हजार तेवीस अशा एकूण बारा प्रश्न पत्रिकांचे प्रश्न व उत्तर याचे वाचन केले आहे तुम्ही जर दोन हजार चोवीससाठी जी सात एप्रिलला एक्झाम होणार आहे यासाठी जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक पंधरा सराव पेपरची पी डी एफ स्वरूपात आपण व्हॉट्सअपला टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत जिचे पाचशे रुपये फीज असेल तुम्हाला पी डी एफ व्हॉट्सअपला पाठवलं जाईल आणि व्हिडिओचं विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा व ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता या दिलेल्या तारखा ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत आहात तर ही अडचण नाही त्या तारखेपर्यंत झालेले पेपर तुम्हाला फीज पाठवली की लगेच मिळेल व राहिलेले पेपर हे दिलेल्या नियोजनाप्रमाणे होतील जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा का कारण जेवढा व्हिडिओ जास्त चालेल तेवढ्या आम्हालाही प्रेरणा मिळेल पूर्ण बारा वर्षाचे पी डी एफ पेपर आपल्या सेटनेट स्टडी या टेलिग्राम चॅनलला पी डी एफ स्वरूपात उपलब्ध आहे तसेच त्यांच्या विश्लेषणाच्या बारा लिंक ह्यायसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत धन्यवाद